चे प्रमुख पाहुणे यतिराज भंडारी दत्ता टोंपे आणि उपस्थित सर्व रसिक मित्र परिचय करून देण्यापूर्वी आज समारोपाचा दिवस आहे त्यामुळं थोडं एकूण आभाराचं काम मी आधी आवरून घेतो किंवा थोडं मनोगत व्यक्त करतो आपल्या व्याख्यानमालेचं हे चव्वेचाळीसावं वर्ष आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर साली सुरुवात झाली दोन वर्ष कोविडचा खंड सोडला तर सलग ही व्याख्यानमाला सुरू होती अगदी आपल्या जुन्या लोकांना आठवत असेल सुरुवातीला आपण गंगामयी बॅडमिंटन हॉल इथं व्याख्यान व्हायची त्यानंतर बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळाच्या इथं त्यानंतर गंगामय स्कूलच्या चौकातमधल्या आणि मग गेली काही वर्ष आपण या नाट्यगृहात व्याख्यान आयोजित करतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आपण सलग या ठिकाणी व्याख्यानं घेतो तेवीस वर्ष झाली या ठिकाणी आपण ही सुरुवात केलेली आहे आणि मंडळाचा निमित्तचा एक उपक्रम, उपक्रम म्हणून हो हा उपक्रम आपण सुरू केला आणि नंतर सत्त्याण्णव सालापासून मर्दा फाउंडेशन यात सहभागी झालं आणि त्याच्या पुढच्याच वर्षी रोटरी क्लब ऑफ इचलगिंजी सेंट्रलनं आमच्याबरोबर या उपक्रमात सहभाग घेतला यतीराजने आता रोटरीची थोडी माहिती सांगितली पण अतिशय इतर कामंसुद्धा म्हणजे आता हॅपी स्कूलच्या अंतर्गत जवळजवळ दहा पंधरा ठिकाणी मला वाटते आपण वेगवेगळ्या शाळा हॅपी स्कूल म्हणून करतो आहोत रोटरीच्या वतीनं म्हणजे प्रत्येक संस्था त्या त्या क्षेत्रात काम करते आणि काही उपक्रम आपण एकत्रित घेत आहोत आणि तीन संस्था एकत्रित घेत असल्यामुळं नाट्यग्रहात घेणं शक्य होत आहे अर्थात या तिन्ही संस्थांच्या बरोबर मग आमचे प्रायोजक असतील श्रद्धा इन्स्टिट्यूट तुळधाराम सराफ त्यांचाही सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे सर्व सहप्रायोजक यांचाही सहभाग आणि नेहमी जे आम्हाला देणगी देतात आमच्या विविध उपक्रमांच्यासाठी त्यांच्यामुळंच आम्ही हे सर्व उपक्रम करू शकतो नेहमीच या उपक्रमाला आपला चांगला प्रतिसाद लाभतो अगदी मध्यंतरी म्हणजे ज्यावेळी टी व्ही नुकताच आला रंगीत टी व्ही वगैरे त्यावेळी मात्र एक वेळ अशी आली होती की व्याख्यान मला चालू ठेवायची की नाही कारण संध्याकाळच्या आणि रात्रीच्या मालिका मला वाटतं सगळीकडेच प्रेक्षकवर्ग कमी होण्याचं प्रमाण त्यावेळी झालं होतं पण त्यानंतर आपण नाट्यग्रह सुरू केल्याने चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे यावर्षी कोविडच्या आधीच्या तुलनेनं जरा कमी आहे कदाचित कोविड पूर्व आणि कोविड उत्तर अशी एक विभागणी होऊ शकेल व्याख्यानमाला आपण दरवर्षी निश्चित करताना वेगवेगळ्या वे वे क्षेत्रातील क्षेत्र क्षेत्रातील लोक विविध विषय विविध वक्ते कलाकार काही नेहमीचे कार्यक्रम काही चौकटी बाहेरचे कार्यक्रम असा प्रयत्न असतो दहा दिवस काहीतरी वेगळं वेगळं वे 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 करावं असं एक नियोजन असतं अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती हा असल्यामुळं सर्वच्या सर्व कार्यक्रम सर्वांनाच आवडतील असं कधी होत नाही ते कठीण आहे काही सर्वांना आवडतील काही काही ना आवडतील वक्त्यांची किंवा कार्यक्रमांची निवड करताना बऱ्याचदा प्रत्यक्ष ऐकलेलं वाचलेलं असतं काही मीडियामधून समजलेलं असतं आणि काही वेळा आमच्यातील काही सदस्य किंवा बाहेरचे आपल्यासारखे काही रसिक मंडळी काही अभिप्राय सांगतात सूचना देतात त्याप्रमाणे आपण कार्यक्रम नक्की करत असतो आणि काही वेळा त्या त्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती इचलकरंजीत याव्यात त्यानिमित्तानं त्यांचे अनुभव ऐकायला मिळावेत असा एक आपला उद्देश असतो एकूणच दहा दिवसाची सगळी मोठ बांधणी एक कसरत होती सांगायचा उद्देश एवढाच की एवढी व्हरायटी असताना काही वेळा काही जे मगाशी जसं मी म्हणलं सर्व कार्यक्रम सर्वांना आवडतील असं होऊ शकत नाही तसं होऊ शकतं काही वेळा अंदाज चुकू शकतो पण ही विविधता जपावी जे कार्यक्रम फक्त बाहेर होतात ते आपल्याकडे सुद्धा व्हावेत काही चौकटी बाहेर जे असले वेगळे असले तरी ते व्हावेत असा एक प्रयत्न असतो आणि या सर्वाला आपण जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो कारण आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळंच हा उपक्रम घेणं शक्य होतं आहे त्याचबरोबर मग मी सांगितलं त्याप्रमाणे प्रायोजक सहप्रायोजक प्राय। देणगीदार या सर्वांचं सहकार्य अतिशय मोलाचं शहरातील सर्वच पत्रकार प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी वेगवेगळे त्यांचंही सहकार्य प्रसिद्धीसाठी चांगल्या प्रकारे होतं नाट्यग्रहाचा सर्व स्टाफ आणि साऊंड सिस्टीम होगडे ज्याभर त्यात प्रवीण प्रशांत ऋषिकेश सचिन ही सगळी मंडळी नाट्यगृहाचे दिगे पाटील ही सगळी मंडळी या सर्वांच्या सहकार्यामुळं दहा दिवसाचं हे एकूण नियोजन चांगल्या प्रकारे पार पडतं इतरही अनेक हितचिंतक चिंतक चिंत ज्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होते त्या सर्वांच्या सहकार्यामुळं हा उपक्रम पार पडतो आपण ही आपल्या अधिक काही सूचना असल्या तर आम्हाला जरूर सांगा मग अशी सांगितलं किंवा पूर्वी जसं आवाहन केलं होतं त्याप्रमाणे सर्वांच्या देणगीतून आमचे अनेक कार्यक्रम पार पडत असतात आता नुकतीच पुस्तक पेढीचे आमचे उपक्रम सुरू होतील नववी ते बारावीच्या जवळजवळ हजार विद्यार्थ्यांना आपण पुस्तक सेट देतो त्यासाठी सुद्धा किंवा सर्वच उपक्रमांच्यासाठी सुद्धा आपण सहकार्य केलं तर आमच्यासाठी ते अतिशय मोलाचं होईल पुन्हा एकदा तुम्हा सर्व रसिक वर्गाचा मनापासून आभार मानतो दहा दिवसात जे वक्ते आले ज्याने आपल्याला वेळ दिला त्या सर्वांचाही आभार आहे आज निफाडकर सर या ठिकाणी आहेत मी त्यांच्या परिचयाचं काम माझ्याकडे आहे तो परिचय मी आपल्याला देतो आणि त्यानंतर त्यांचा कार्यक्रम गझलदीप हा सुरू होईल गझलकार आणि पत्रकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत द हिंदू या निष्पक्ष दैनिकाने त्यांचा उल्लेख गझल सम्राट सुरेश भट यांची मशाल घेऊन पथदर्शक बनलेले गझलकार असा केला झी चोवीस तास या वाहिनीचे आणि झी मराठी दिशा या आठवडापत्राचे मुख्य संपादक विजयजी कुवळेकर यांनी जाना भट यांचे अंतरंग शिष्य म्हणाले ते गझलकार प्रदीप नेपाडकर त्यांनी प्रेम आणि दारूत अडकलेल्या गजलेला वात्सल्यता आणि कौटुंबिकता आणि आध्यात्मिकता आणली पत्रकार म्हणून देखील ते सुपरिचित आहेत त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत पुस्तक त्यात स्वप्न मेना गझल संग्रह गझलदीप गझलीची माहिती देणारा ग्रंथ वेगळे वाटसरू व्यक्तिचित्रणात्मक तीर्थंकरांची गाणी चोवीस तीर्थं तीर्थंकरांच्यावर त्यांनी गाणी लिहिलेले आहेत आणि सुरेश भट सॉरी सुरेश वाडकर यांनी ती गायलेली आहेत मै शायर उर्दूतील पस्तीस शायरांच्यावरील बहुचर्चित लेखांचं पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे गझल सम्राट सुरेश भट आणि या नावाचं त्यांचं सुरेश भट यांच्या चरित्रावर पुस्तक आहे एकमेव गझल वगळून इतर कवितांचा त्यांचा संग्रह प्रसिद्ध आहे गझल धाम हा गझल संग्रह अर्थार्थी म्हणजे रोज म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांचा शब्दाशब्दाचा अर्थ सांगणारं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे बस्तिक हे उर्दूतील पंचावन्न अजरामर शायरांचा इतिहास सांगणारं पुस्तक अशी पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत वेगवेगळे संपादन संपादक म्हणून त्यांनी वेगवेगळी पुस्तकं किंवा संपादनाचं काम केलेलं आहे त्यात रसवंतीचा मुजरा गुरुवर्य सुरेश भट यांच्या अप्रकाशित कवितांचं संग्रह संपादन मा भारतातील सर्व भाषा त्याचबरोबर नेपाळी आणि इंग्रजी भाषेतील आई या विषयावरील कविता या पुस्तकात आहेत आवडलेल्या गझला महाराष्ट्रातील पंच्याऐंशी मराठी गझलकारांच्या गजलांची निवड केलेलं हे पुस्तक आहे ही संपादित पुस्तकं आहेत आकाशवाणीचे ते मान्यताप्राप्त कवी आहेत मराठी गझल प्रदीप निफाडकर निफाडकर यांच्या गजलांचे आणि मुलाखतींचे पुस्तक हे प्रसिद्ध आहे उर्दू साहित्य परिषदेचे ते बिनविरोध निवडून आलेले पहिलेच मराठी भाषिक अध्यक्ष आहेत मुक्ताईनगर येथील अखिल भारतीय उर्दू मुशायऱ्यात अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे त्यांच्या अनेक ध्वनिपती प्रसारित झालेल्या आहेत त्यात देखणी ही एच एम तर्फे प्रकाशित झालेली आहे याशिवाय राम कदम गजानन वाटवे भीमराव पानसाळे हर्षित बिराज यांच्याबरोबर अनेक गजलांचं गायन या संगीतकारांनी केलेलं आहे दहावीच्या पाठ्यपुस्तकात त्याचबरोबर मराठवाडा विद्यापीठाच्या बी एच्या अभ्यासक्रमात त्यांच्या गजलांचा समावेश आहे मुक्त विद्या विद्यापीठाच्या वृत्तपत्र अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकासाठी त्यांनी लेखन केलं आहे चित्रपट मालिका त्यांच्या आहेत मोहिनी आणि स सा सासूचा हे चित्रपट तर मी मराठी या वाहिनीच्या सलाम नाशिक सलाम नागपूर आणि सलाम कोल्हापूर या कार्यक्रमांचं शीर्षक गीतलेखन त्यांनी केलेलं आहे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत त्यात राज्य उर्दू अकादमीचा विशेष पुरस्कार आहे कैलासवासी भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजनिष्ठ पत्रकारिता हा पुरस्कार आहे साहित्यदीपचा गझलकार पुरस्कार आहे नाशिकच्या दादासाहेब पोतनीस आणि दैनिक देशदूततर्फे गुणवंत म्हणून त्यांना पुरस्कार आहे साहिर लुधियानवी व बलराज साणी फाउंडेशनचा निसार अख्तर पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत सकाळ लोकमत देशदूत अशा वृत्तपत्रांच्यामध्ये दे त्यांनी सव्वीस वर्षं उपसंपादक पदापासून कार्यकारी संपादकपदापर्यंत विविध पदांच्यावर काम केलेलं आहे अनेक गाजलेल्या मालिका त्यांनी धाडशी लेखन केलेलं आहे आणि फक्त कवितेला वाहिलेल्या काव्यदीप या मासिकाचं यशस्वी संपादन त्यांनी केलेलं आहे गझलदीप आज या ठिकाणी जे सादर करणार आहेत त्या गझलांच्या कार्यक्रमांचे पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभर त्यांचे जवळजवळ दीड हजारहून अधिक कार्यक्रम झालेले आहेत अमरावती येथे एकोणीसशे एकोणनव्वद साली झालेल्या संमेलनापासून अखिल भारतीय संमेलनात त्यांना सातत्याने निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग आहे दुबई येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पुण्याहून फक्त त्यांना निमंत्रित केलेलं होतं एम ए प्रथम श्रेणी त्यांनी प्राप्त केलेलं आहे आणि सध्या दुष्यंत कुमार आणि सुरेश भट यांचा तौलनिक अभ्यास या विषयावरती पी एच डी करत आहेत तर असं एक मोठं आणि गझल आणि पत्रकारिते क्षेत्र क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आलेलं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीनं संयोजकांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं अशी विनंती करतो आणि तर विनंती करतो की त्याने आपल्या गझलदीपच्या कार्यक्रमास सुरुवात करावी नमस्कार ओम पाटणी तुम्ही मागे नाही बसायचं पुढे या जायचं नाही आहे तुम्हाला कार्यक्रम संपल्याशिवाय या 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 पुढे इथे या जागा आहे गझल सारखा काव्यप्रकार गझलसारखी माहिती घ्यायची असेल तर हृदयाने तरुण असलेल्या माणसांनाच ती द्यायला पाहिजे म्हातारी लोक मागे बसतात तेव्हा अजूनही ज्यांना पुढे यायचं आहे त्यांनी पुढे येऊ शकता जे म्हातारे नसतील त्यांनी यायचं आहे पुढे असतील त्यांनी तिथंच बसा या आपल्याला ह्या व्याख्यानमालेला चव्वेचाळीस वर्ष पूर्ण होत आहे आणि चव्वेचाळीस वर्ष एक अखंड व्याख्यानमाला चालते ठीक हो आहे महाराष्ट्रात मी अनेक व्याख्यानमालामध्ये गेलो आहे जिथं शंभर शंभर वर्षसुद्धा चालतात पण इचलकरंजीसारख्या गावामध्ये शंभर चव्वेचाळीस वर्ष अशा एकनिष्ठपणे व्याख्यानमाला चालवतात याचं कारण तुमच्यासारखे प्रेक्षक आणि त्याचप्रमाणे होगाडेंसारखे चिकाटी धरून काम करणारे कार्यकर्ते आहेत तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्याच पाहिजे आपण होगाड्यांची चिकाटी काय आहे मी गेले दोन वर्ष अनुभवतो आहे एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे वीस साली मला त्यांचं पहिलं पत्र आलं होतं आणि कोविडमुळे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि ते दोन वर्ष पाठपुरावा करत होते सातत्याने ते सांगत होते की तुम्ही सुटून जाऊ नका आमच्या हातातून असं त्यांनी सांगितलं होतं आणि मी म्हणालो की नाही मी येणार आहे याचं ये कारण आहे इचलकरंजीमधला एक कार्यक्रम मला आठवतो आचार्य गरुड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या प्रबोधिनीत मी केला होता आणि त्या कार्यक्रमाला इथं असलेले कोणी होते का नाही मला आठवत नाही पण म्हणजे सगळे माहिती नाही पण जे असतील त्यांना तुम्ही विचारा की तो कार्यक्रम सुरू झाला आणि पाच मिनिटात लाईट गेली लाईट गेली याचा अर्थ ध्वनीक्षेपकसुद्धा बंद पडला लाईट तर गेलीच प्रेक्षागृहात पूर्ण अंधार होता त्यांच्या हॉलमध्ये आणि एक मेणबत्ती आणली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मी काम सुरू केलं व्याख्यान मला नवल वाटतो इचलकरंजीतल्या प्रेक्षकांचं अडीच तास कार्यक्रम चालला पण एकही प्रेक्षक उठला नव्हता हे इचलकरंजीचं रसिकत्व आहे याची नोंद मी केलेली नाही याची नोंद गझलवर पहिली पी एच डी करणाऱ्या अविनाश सांगोलेकरांनी त्यांच्या पुस्तकात केलेली आहे म्हणजे मी सांगतोय असं नाही कारण ते आ त्या कार्यक्रमाला होते आणि त्यांनी पाहिलं की काय माहोल आहे आणि काय अडीच तास लोकं मस्त बसलेले आहेत अडीच तासानंतर जेव्हा लाईट आली तेव्हा मला मी डोळे असे मुद्दा म्हणून मिचकवून बघितलं की काय आहेत किती लोकं राहिलेत आश्चर्य वाटलं एकही प्रेक्षक उठून गेला नव्हता त्यामुळे इचलकरंजीला यायला मला फार आनंद होतो त्यामुळे मी येणार हे त्यांना सांगितलं आणि आलो आपल्यामध्ये सगळ्या चिंता सोडा पेट्रोल महागलं कोण कुणाचा हनुमान चालीसा काय पडणं आहे सगळं विसरून जायचं आता फक्त तुम्ही मी आणि गझल तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या बाकी काही नाही कारण गझल ही विधाच अशी आहे गझल हा काव्यप्रकारच असा आहे की तो माणसं जोडतो माणसं तोडत नाही आणि त्यामुळे ह्यानी गझल ह्या काव्यप्रकाराने असे तू हिमाचल माणसं जोडलेलीच आहेत मी तुम्हाला अनेक उदाहरणं देऊ शकतो खरं तर हा माझा व्याख्यानाचा विषय जो आहे तो खरंच तीन साडेतीन तासाचा आहे एक तास मी फक्त उर्दू गझलेवर बोलतो एक तास सुरेश भट आमचे गुरु जे होते त्यांच्याबद्दल बोलतो आणि एक तास माझ्या गजला ऐकवतो आज माझी कसोटी आहे कारण जरी किती उशीर म्हणला तरी तुम्ही अजून दोन तास थांबाल ह्याच्या पलीकडे फार काय थांबणार नाही त्यामुळे दोन तासात मला आवरायचं हो आहे दोन तासात जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि हे व्याख्यानाला मी सुरुवात दोन हजार पाच साली जेव्हा केली तेव्हा एक कारण घडलं होतं कारण असं होतं गझलमध्ये अतिशय चांगली मंडळी गजल लिहायला लागली होती एक फळी महाराष्ट्रात तयार सुरेश भटांनी केली आणि गझल काय ते कळायला लागलं होतं हे ब्याऐंशी ते नव्वदचा काळ असा होता की त्यामध्ये गझल आली ती चित्रपटातनं पण आली होती तुम्हाला माहिती असेल तुमको देखा तो ये खयाला आया वगैरे निकाह चित्रपट जास्त नोंद करण्यासारखा की ज्याच्यामुळे गझल आणखीन प्रसार पावली आणि मग गझलचा एक माहोल छान झाला होता आणि साधारणतः नव्वद ते दोन हजार असा चांगला चालू असताना तो बहराला आलेला असताना मी जिथं तिथं जात होतो तिथं काही गजलेबद्दल बोलत होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की गझल ह्या काव्यप्रकाराबद्दल एकूणच लोकांमध्ये माहिती कमी आहे किंवा माहिती कमी असल्यापेक्षा गैरसमज फार आहेत आणि मग एक उदाहरणच सांगतो तुम्हाला कोल्हापूरचं नजदीकचं सांगतो म्हणजे फार लांबचं सांगत नाही कोल्हापूरला आमच्या एका मैत्रिणीकडे आम्ही आलो होतो आणि त्या मैत्रिणीच्या घरी गेल्या गेल्या आपल्या घरी कसंही स्वागत होतं कोणत्याही पाहुण्याचं तसंच स्वागत झालं या बसा असंच स्वागत होणार आपल्याला माहिती आहे पण तिथं वेगळं झालं तिथं आम्ही गेल्या गेल्या त्या आमच्या मैत्रिणीच्या आईने त्या फार धार्मिक होत्या म्हणजे धार्मिक असण्याबद्दल माझं काही मत नाही असलं पाहिजे आस्तिक असलं पाहिजे तो काही भाग नाही पण त्या इतक्या टोकाच्या होत्या की त्यांच्या घरी कुणीही गेल्यानंतर पहिल्यांदा ते त्या माणसाला ते, ते आलेला असेल त्याला देवघरात घेऊन जायचे त्याला कुंकू लावायचे आता मी तेव्हा एवढाही नव्हतो की बळीबिळी द्यायला आला आहे असं काही वाटावं नेलं तिथं त्यानंतर कुंकू वगैरे आर लावून झालं आणि बसवलं मग आणि ते झाल्यानंतर त्या असं म्हणाल्या की आता एक एक गझल ऐकवा आणि गझल ऐकवायला आम्ही सुरुवात केली मी माझ्यावर अजून दोन आमचे गझलकार मित्र होते त्यांनी ऐकवल्या एक दोनच ओळी त्या गजलेची ऐकवणार ती गजले आखी ऐकणार नाही कारण आपल्याला वेळ कमी आहे पण त्या गजलेच्या पहिल्या दोन ओळी आणि माझं वय तेव्हा किती अठरा एकोणीस वीस असेल म्हणजे मी तुम्हाला चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो आहे आणि मी त्यांना दोन ओळी ऐकवल्या माझ्या नवीन गजलेच्या त्या अशा होत्या करूनही कायमी करू करूनही कायमी करू तू तिथे इथे मी करूनही कायमी करू तू तिथे इथे मी कसा तुझा हात मी धरू तू तिथे इथे मी आणि ते वाज़ा, वाज़ा हा वाजू वाजवा टाळ्या वाजवायला काही हरकत नाही आहे जिथं वाटेल तिथं वाजवायच्या बिंदास हां आणि बोर झालं था हा, <coughs> तर हात वर करायचा हां तेव्हा टाळ्याने वाजवायच्या झालं शेर ऐकवल्यानंतर माझी गजल ऐकल्यानंतर दुसऱ्या मित्राने ऐकवली तिसऱ्याने ऐकवली आणि सगळं आल्यावर त्या बाई शांतपणे बघत होत्या आमच्याकडे एकटप कुठेही दाद नाही तुमच्याारखी टाळी नाही वा नाही काही नाही काही नाही आणि सगळं झाल्यानंतर त्या म्हणाल्या अरे काय मुलं आहात तुम्ही तुमच्या वयाचे ज्ञानेश्वर होते तेव्हा काय लिहित होते तुम्ही काय लिहित आहे आता बरोबर आहे ज्ञानेश्वरांनी इतकं मला मला काय कोणत्याच कवीला अजून लिहिता आलेलं नाही आहे शांता शेळके असो इंदिरा संत असो सुरेश भट असो कुणी असो ज्ञानेश्वरांनी इतकी उंची कोण गाठणार ते म्हणजे एकदम कळसाच्या पुलीकडे त्यामुळे ते, ते तर शक्यच नव्हतं पण त्यांचं ऑब्जेक्शन पुढच्या गोष्टीला होतं ते असं म्हणाल्या काय ते ज्ञानेश्वरांनी लिहिलं तुम्ही काय हे प्रेमावर असलं काहीतरी लिहिता तू तिथे इथे मी तुझा हात कसा धरू काय म्हणे हे आहे मी म्हणलं आईसाहेब बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मी आपल्याला एक प्रश्न विचारू का ते म्हणले हां विचारा म्हटलं दोन शब्दांचा मला अर्थ सांगाल का हां सांगेल ना मराठी चांगलं आहे माझं काही हरकत नाही विचार म्हटलं कवी आणि नट या दोन शब्दाचा अर्थ काय काय प्रश्न आहे का जो कविता लिहितो तो कवी जो भूमिका मान करतो तो अभि अभिनय करतो तो नट अभिनेता म्हणलं बरोबर आहे हेच मला ऐकायचं होतं म्हटलं फार काय अर्थ नको आहेत मला मग असं असताना मला सांगा मी कोण आहे कवी प्रश्नच नाही म्हणे मी नट आहे का नाही मग म्हटलं आता मी नट होतो आणि तुम्हाला हीच गजल ऐकवतो आणि मला तुम्ही सांगा ही प्रेमावर हो आहे का अध्यात्मावर हो आहे काय बोलतो म्हणे ऐको आम्ही त्यांच्या पुढे उभा राहिलो आणि म्हणालो करूनही काय मी करू तू तिथे इथे मी कसा तुझा हात मी धरू तू तिथे इथे मी ते म्हणले हो अध्यात्मावर आहे बघा गंमत गझलची गंमत ही माझी नाही गझलमध्ये शेर ऐकवल्यानंतर जो मैफलीत आलेला मनुष्य असतो त्यातला एखादा दुःखी असतो सगळ्यात का सुखाने येत नाही इथं तो प्रेमभंग झालेला असेल आजच्या भाषेत ब्रेकअप हां भंडारी बरोबर ना हा तुम्हाला आजची भाषा जास्त कळते म्हणून किंवा एखादा प्रेमात पडलेला असेल तो आलेला असेल पिसेंसारखा म्हणजे एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला नावं घेतो हो म्हणजे त्यांच्याकडे संशयाने बघू नका लगेच असंही होऊ शकतो मैफलीत येणारा एखादा आणखीन वेगळ्या दुःखाने आला असेल वेगळ्या आनंदाने आला असेल त्या सगळ्या मैफलीतल्या लोकांना प्रत्येकाला सगळे शेर आवडणार नाही जसं आत्ता ओगाळेंनी सांगितलं की प्रत्येक व्याख्यान काय प्रत्येकाला आवडत नाही बरोबर आहे तसंच होईल पण त्या एक तरी शेर त्यांनी उराशी जपून घरी घेऊन जावा असा असला पाहिजे त्याला गझल म्हणतात आणि म्हणून अशी ही गझल नावाची विधा गझल नावाचा हा प्रकार भारतात सुरू झाला आणि तोही उर्दू भाषेत सुरू झाला उर्दू ही कोणत्याही धर्माची जातीची कोणत्याही विभागाची भाषा नाही उर्दू ही आपली महाराष्ट्राची भारताची भाषा आहे यामध्ये शंका नाही कोणत्याही जाती धर्माची नाही अशी ही उर्दू त्या भाषेतनं हा जन्म झाला ह्या काव्यप्रकाराचा आणि त्यानंतर ती पहिल्यांदा हिंदीमध्ये गेला पंजाबीमध्ये गेला गुजरातीमध्ये गेला बंगालीमध्ये गेला आणि असं करत करत टप्पे घेत तो आपल्या इथं महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रात माधव जुलियन यांनी गझलीची जरी सुरुवात केली असेल तरी खरं गझल पण खरं त्याला मराठीचं महाराष्ट्राच्या मातीचं जे काही एक लेणं त्यांनी दिलं ते म्हणजे सुरेश भट ज्यांच्यावर खूप बोलता येईल ज्यांच्या गझला आपण ऐकलेल्या आहेत सुरेश भटांच्या कविता आपण ऐकलेल्या आहेत सुरेश भटांची गाणी आपण ऐकलेली आहेत मेंदीच्या पानावरं मन अजून झुलते ग चल उठ रे मुकुंदा झाली पहाट झाली आज गोकुळात रंग खेळतो हरी केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली किती तुम्ही सांगू लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी सगळी गाणी उषा काल होता होता काळं रात्र झाली अशी सगळी गाणी सुरेश भटांची आहेत आणि सुरेश भटांनी असं एक चांगलं दालन समृद्ध दालन मराठी गझलेचं हा महाराष्ट्राला दिलं आणि तिथून मोठ्या प्रमाणात गझलकार निर्माण झाले आज मितीस महाराष्ट्रात अडीचशे ते तीनशे गझलकार गझल लिहित आहेत हे खरं आहे सगळे चांगलं लिहितात असं नाही काही जण चांगले लिहितात आणि प्रताप आला आहे ना हां तुमच्या भागामध्ये मी म्हणून त्याला इथं बोलवलं प्र तो मला म्हटला मी येणार आहे व्याख्यानाला म्हटलं येणार आहे वरती आहे जरा वरती इथे ह्यासाठी एकदा टाळ्या व्हा वाजवा प्रताप पाटील <laughs> पश्चिम महाराष्ट्रात जे काही आधी हाताच्या बोटाच्या एका हाताच्या बोटाच्या बोटावर मोजण्या इतके गजलकार आहे त्यामध्ये प्रताप पाटील हा चांगली गजल लिहिणारा आहे कोल्हापूरला तो शिक्षक आहे त्याच्या अनेक गजला मला आवडतात त्यातली एक गजल मी त्याला मुद्दाहून आवर्जून सांगणार आहे अक्षताच्याऐवजी ती ही ऐकून हां ती गजल ऐका आणि मी पुढे गजलेवर बोलणार आहे त्याची एवढी एक गझल ऐका मजा येईल तुम्हाला सर्वांना नमस्कार इचलकरंजीमध्ये गजल ऐकवण्याचं माझं स्वप्न होतं पण ते इतक्या लवकर पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं सरांनी एक आठवण सांगितली की मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांनी गझल ऐकवली मी ताऱ्यांच्या प्रकाशात ऐकवायला लागले कारण माझ्या डोळ्यासमोर तारे चमकलेले आहेत अचानक मला इथे सरांनी बोलवलं दोन अर्थ आहेत की माझे गुरु इथं असताना गजल सादर करणं हा खरोखर ताऱ्यांच्या प्रकाशात गजल ऐकवण्यासारखाच योग आहे एक मुक्त ऐकवतो मी पाठीवरती कधीच हल्ला केला नाही मी पाठीवरती कधीच हल्ला केला नाही म्हणून केवळ शत्रू माझा मेला नाही wow. wow. मी पाठीवरती कधीच हल्ला केला नाही आणि म्हणून केवळ शत्रू माझा मेला नाही अवघा दर्या उलटला तरी गाठेन किनारा अवघा wow. wow. दर्या उलटला तरी गाठेन किनारा मी मधे बुडाया कच्च्या गुरुचा चेला नाही मी मध्ये बुडाया कच्च्या गुरुचा चेला नाही एक गझल ऐकवतो मतला हे रस्त्याची साथच नसेल तर काय करावे रस्त्याची साथच नसेल तर काय करावे तिच्याकडे जातच नसेल तर काय करावे रस्त्याची साथच नसेल तर काय करावे तिच्याकडे जातच नसेल तर काय करावे धाव धाव धावून मिळवले जरी सर्व मी धाव धाव धावून मिळवले जरी सर्व मी क्षणभर आरामच नसेल तर काय करावे क्षणभर आरामच नसेल तर काय करावे खूप वाटते जरी भरारी घ्यावी आता खूप दास होतो खूप वाटते जरी भरारी घ्यावी आता पाठीवर हातच नसेल तर काय करावे पाठीवर हातच नसेल तर काय करावे वनवासाची भीती किंवा चिंता नाही वनवासाची भीती किंवा चिंता नाही सोबतीस रामच नसेल तर काय करावे सोबतीस रामच नसेल तर काय करावे आणि शेवटचा शेर वनवा पेटवण्याची आहे इथे गरज वनवा पेटविण्याची आहे इथे गरज पण मनामध्ये आगच नसेल तर काय करावे मनामध्ये आगच नसेल तर काय करावे रस्त्याची साथच नसेल तर काय करावे तिच्याकडे जातच नसेल तर काय करावे wow. धन्यवाद शेवटी एवढंच म्हणेन आहे मनात माझ्या इतकीच आस आता आहे मनात माझ्या इतकीच आस आता लागो तुझ्या मनाला माझाच ध्यास आता yeah. लागो तुझ्या मनाला माझाच ध्यास आता धन्यवाद तुम्ही प्रत्येक शेराला टाळ्या मार देत होता त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की हा काय लिहितो आहे तरी माझी त्याबद्दल खूप तक्रार असते अहो साधं आहे बघा ना तुम्ही गंमत भंडारीजी देखो आप आता एवढं त्याचं वय कोवळं आहे तसं लहान आहे आत्ता ह्या दिवसात कसं लिहायला पाहिजे खुसकी हां काय लिहिलं वनवासात राम नसेल काय साथच नसेल राम नसेल तर काय करावे आणि आम्ही बघा साठ वर्षाचे झालो तरी लिहितो कसं बघा तुम्ही राम आणि वनवास हे दोन्ही लक्षात घ्या मी असं लिहिलं होतं तेवढं शेर ऐकून तुमच्या पुढे पुढे सांगणार आहे मी की त्याचा शेर माझ्या डोक्यात जास्त घोळायला लागला <laughs> चांगलं आहे कोण म्हणतो रामचंद्रा बघा तुम्ही रामायण इतके वेळा ऐकलंय बघा ही गंमत आहे गजलेची की गझलमध्ये जर वेगळ्या कल्पना नसतील तर तुम्ही दाद देत नाही मी जर तुम्हाला आता तेच सांगायला लागलो की मी एक तुम्हाला गजल ऐकू होतो आणि मी म्हणालो आईची माया जशी गुलाबाची छाया तुम्ही आता घरी पाठवा नवीन सांगायला पाहिजे तुम्हाला नवीन अनुभव सांगायला पाहिजे काहीतरी नवीन सांगायला पाहिजे तरच तुम्ही ऐकता आणि बघा त्यांनी सांगितलं कसं की वनवासात जर जायला हरकत नाही चिंता नाही आहे त्याची पण रामच नसेल तर काय करू आणि एकीकडे मी काय लिहितोय बघा रामायण तुम्ही अनेकदा ऐकलेलं आहे टी व्हीवर पाहिलेलं आहे वेगळी कल्पना आहे बघा मला खा खात्री आहे तुमचा प्रत्येकजण तुमची टाळे वाजवणार या शहराला मी असं म्हणालो कोण म्हणतो रामचंद्र तो तुझा मधुम कोण म्हणतो रामचंद्र तो तुझा वनवास होता राम जे वनवासाला गेला होतं ना चौदा वर्ष सगळेजण म्हणतो वनवासाला गेलाय वनवासाला गेलाय एवढंच काय आता सरकारी नोकरीमध्ये कुणी जर जास्त आगाऊपणा करायला लागला तर त्याला साहेब म्हणतो ए चंद्रपूरला वनवासात पाठवेल बदली करून टाकेल तुझी इतकं झालेलं आहे पण खरंच वनवास होता का तो असा मी प्रश्न उपस्थित केला आहे आणि रामापुढे गेलाय मी काय म्हणालो आहे कोण म्हणतो रामचंद्रा तो तुझा वनवास होता जानकी जर सोबती तर तो तुझा मधुमास होता <laughs> बरोबर आहे ना आपली बायको आपलीच अंडरलाईन आपली बायको बरोबर असेल मला चौदा वर्ष वनवासाला पाठवा ना अठ्ठावीस वर्ष जातो <laughs> बरं तिथं काय व्हॉट्सअप नाही ईमेल नाही काहीच नाही तिथं टेन्शन नाही कसलं आहे की नाही नुसतंच तिथं जाऊन मधुमासच येतो यातल्या अजून एक शेर आठवला कोण म्हणतो रामचंद्र तो तुझा वनवास होता जानकी जर सोबती तर तो तुझा मधुमास होता आणि मी सुखासाठी हिमालय पालथा घालून आलो सुख मिळवा म्हणून आपण सारखं पळत असतो ना मी पण पळालो हिमालयात जाऊन आलो मग काय घडलं तिथं मी सुखासाठी हिमालय पालथा घालून आलो भेटला तेथे ऋषी हिमालयात गेल्यावर ऋषी मुनी भेटतातच मलाही भेटला ना त्यात काय विशेष नाही मग काय झालं मी सुखासाठी हिमालय पालथा घालून आलो भेटला तेथे ऋषी नेमका दुर्वास हो होता <laughs> तो ऋषी सुद्धा दुर्वास निघाला इतकं नशीब वाईट असतो काही कायच अर्थात हे मी त्याच्या रामावरनं आठवलं आणि मी लिहिले रामावर बरंच आहे सगळंच ऐकवत नाही कोण जसे कोण म्हणतो रामचंद्रासारखं मी आय लिहिलं होतं की राम झालो मी कधी घनश्याम झालो मी राम झालो मी कधी घनश्याम झालो मी जन्म कुठलाही मिळो बदनाम झालो मी <प्राँगा> तर बरंच लिहिलंय सगळंच ऐकवायचं नाही आणि सगळं ऐकायला वेळ नाही पण मी गड पुन्हा गझलकडे तुम्हाला वळवतो की गझल ही विधा कशी असते तुम्ही बघितलं एक एक शेरामध्ये एक एक आशय असतो म्हणून गझलला कवितांची कविता असं म्हणलं जातं आणि ती कवितांची कविता असल्यामुळे ती तुम्हाला लवकर भावतेच हे एक कारण झालं पण दुसरं असं आहे की आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रेम नावाची गोष्ट असतेच असा मनुष्यच नाही जो प्रेम ज्याच्याकडे नाही आहे एखाद दुसरा अपवास सोडून देऊ आपण पण एखाद दुसरा मग अशी जी माणसं असतात त्यांनाच कवी म्हटलं पाहिजे कवी म्हणजे तो नाही जो तुम्हाला ऐकवतो आणि तुम्ही ऐकत बसता तुम्ही रसिक आणि हा कवी असं नाही आमच्या राम शेवाळकरांनी फार सुंदर व्याख्या केली आहे कवी कोण आणि रसिक कोण याची तुमच्याकडे येऊन गेलेत मला वाटतो राम शेवाळकर ते म्हणाले होते कवी म्हणजे बोलका रसिक कवी म्हणजे बोलका रसिक आणि रसिक म्हणजे मुका कवी त्यामुळे तुम्ही सगळे कवी आहात मीही कवी आहे आपण एकमेकांना एक गप्पा मारत ऐकत ऐकत मस्त पुढे जायचं आहे म्हणून मी आले आल्या म्हटलं की सगळे टेन्शन बाजूला करा आणि फक्त ऐका कारण कसे असतात कवी कवी कसे असतात म्हणजे तुम्ही कसे असता मी कसा असतो बघा गजल ऐकतोय हसण्याची संधी असुनी बघा आपण सगळे कवी कसे असतो आणि ते कसे असतात ते म्हणजे कोण तुमच्या लक्षात येईल ते कशे हसण्याची संधी असूनी ते सारे रडले होते हसण्याची संधी असूनी ते सारे रडले होते मी हासत हासत जगलो मी दुःख पचविले होते जो दुःख चांगलं पचवतो त्याला निर्मळ हसता येतं है, है की नाही हसण्याची संधी असुनी म्हणून तुम्ही सुद्धा कवी तसेच आहात की तुम्ही दुःख पचवता हसण्याची संधी असुनी ते सारे रडले होते मी हसत हसत जगलो मी दुःख पचविले होते मी एक कवी छोटासा बदलून टाकतो दुनिया बघा मी काय म्हणतोय कवी दुनिया बदलतो हो कवी दुनिया बदलतो आणि मी फक्त कवी हा शब्द उच्चारतो आहे इथं ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांपासून अलीकडच्या प्रत्येक कवीपर्यंत प्रताप पाटीलपर्यंत जेवढे कवी आपल्याकडे यांची एक मोठी मांदी आली आहे या सगळ्या कवींच्याबद्दल एक प्रतिकात्मक बोलतो आहे मी की कवी दुनिया बदलतो म्हणजे काय होतो तुम्ही म्हणताल का निफाडकर बोलता आमच्या अजून रस्ते चांगले नाही आहेत आणि तुम्ही काय सांगताय दुनिया बदलतो कवी दुनिया बदलतो याच्यावर विश्वास ठेवा ज्ञानेश्वर झाले नसते तुकाराम झाले नसते तर ह्या महाराष्ट्राचं काही वेगळंच बिहारचं रूप दिसलं असतं पण हे रूप दिसलं त्याचं कारण हे चांगले संत इथं जन्माला आले कसे त्यांनी दुनिया बदलली बघा कवी कसा दुनिया बदलतो बघा हसण्याची संधी असुनी ते सारे रडले होते मी हासत हासत जगलो मी दुःख पचविले होते मी एक कवी छोटासा बदलून टाकतो दुनिया मी एक कवी छोटासा बदलून टाकतो बघा कशी बदलतोय मी एक कवी छोटासा बदलून टाकतो दुनिया मी प्रेम म्हणालो आणि प्रेमळ बनले होते मी फक्त कवीने शब्द उच्चारायचा आहे मी प्रेम म्हणालो आणि जग प्रेमळ बनले होते मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली कवी हसतो म्हणून झाडं बहरतात मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली मी रडलो तेव्हा तेव्हा हे दगड वितळले होते मी रडलो ते मा तेव्हा हे दगड वितळले होते मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी धन्यवाद तुम्ही टाळ्या वाजवल्या वावा म्हणताय पण मला वावा पुढच्या ओळीला पण पाहिजे आहे कारण गगन झुकवणं या देशात भारतासारख्या देशात सोपं आहे त्यावर गाणं लिहिणं टोनपे एकदम सोपं आहे पण चारा घोटाळा होतो तसं गगन घोटाळा व्हायचा हो है ना गगन झुकवून कवीने काय उपयोग नाही मग पुढे काय मी गगन मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली मी रडलो तेव्हा तेव्हा हे दगड वितळले होते मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी मग इंद्रधनुने सारे ते रंग उचलले होते बघा कोण मदतीला आलं माझ्या आणि तेव्हापासनं इंद्रधनुष्य इष्टमन कलर मध्ये दिसतं आधी ब्लॅक अँड व्हाईट होतं मी गगन झुकविले खाली अन त्यावर लिहिली गाणी मग इंद्रधनुने सारे ते रंग उचलले होते मी रोज गात भूपाळी सूर्याला उठविता आलो मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवित आलो मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवित आलो मी रोज गात अंगाई चंद्रास निजवले होते मी रोज गात अंगाई चंद्रास निजवले होते माझ शब्द समजले कोठे मज अर्थ उमगला कोठे घरामध्ये खूप मोठी लायब्ररी असली आणि त्यात शंभर डिक्शनरी असल्या म्हणजे अर्थ कळतच नाही आई हा शब्द उच्चारायला उच्चारायला आपल्याला अडीच वर्ष कमीत कमी काळ जावा लागतो दोन ते अडीच वर्ष है ना जन्माला आल्या आले आई नाही म्हणत आपण दोन अडीच वर्ष नाही म्हणतो पण आई समजायला अख्खी हयात जावी लागते तेच इथे शब्द समजतात म्हणून नाही डिक्शनऱ्यांमध्ये शब्द समजतात विनोबांनी फार छान सांगितले डिक्शनऱ्यांमध्ये शब्द असतात पण अर्थ जीवनामध्ये लपलेला असतो त्यामुळे मज शब्द समजले कोठे मज अर्थ उमगला कोठे मज शब्द समजले कोठे मज अर्थ उमगला कोठे पण तुझा स्पर्श झाला अन्न मज सारे कळले होते त्याचा स्पर्श असेल तर सगळं कळत पण तुझा स्पर्श झाला अन मज सारे कळले होते देवास कधी मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती देवास कधी मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती मी गझल्ली लिहावी म्हणून त्यानेच ढकलले होते हसण्याची संधी असुनी ते सारे रडले होते मी हसत हसत जगलो मी दुःख पचविले होते ही गजलची ताकद ही गजलची गंमत आहे दोन ओळींमध्ये तुम्हाला एक कविताच पोचवायची म्हणून ती कवितांची कविता कवी हा जर एम ए असेल तर गझलकार हा पी एच डी झालेला असतो त्याला शब्दांच्या छटा जेवढ्या माहिती असतात कवीच्या इतक्या त्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन वृत्तांवर त्याची कमांड असते म्हणून गझल लिहिणं हे खूप अवघड समजलं जातं पण चांगल्या कवीला ते एकदम सोप्पं असतं म्हणून सुरेश भट एकीकडे इतकं चांगलं जसं ते गाण्यामध्ये करतात उष होता होता काळं रात्र झाली एकीकडे लिहितात इतकं म्हणजे एकदम सामाजिक असे असलेलं गाणं तर दुसरीकडे चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखयारे रे आवरही सावर चांदन रात इतकं रोमँटिक लिहितात किंवा तरुण आहे रात्र अजूनही मलमली तारुण्य वगैरे तुम्हाला माहिती आहे सगळी ती मी सांगत बसत नाही त्यामुळे त्याची त्या शब्दांवर हुकूमत असते त्याची अर्थावर हुकूमत असते तो काही लिहू शकतो म्हणून सुरेश भटांनी अतिशय सुंदर जे जे लिहिलं ते सुंदर लिहिलं ते गजलेमध्येही होतं त्यांच्या की एकीकडे ते सामाजिक आशयाच्याही गजला लिहिल्या एकीकडे रोमॅन्टिकही लिहिल्या भंडारी एक शेर ऐका त्यांचा तुम्हाला आवडेल तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता गडे ऐकून घे माझे इरादा चांगला होता इतकं रोमँटिक अशा बऱ्याच गोष्टी आहेत मग असं लिहिणारे सुरेश भट आणि एकीकडे हे गझलकाराचं वैशिष्ट्य असतं तुम्ही उर्दूतले किती गजलकार आहेत अनेक ऐकवता येईल दाखले देता येतील सगळं आणि सध्या हो, हो मी पुण्यनगरीत रोज आहे तुम्ही तुमच्यापैकी बरेच जण वाचतही असतील हो उघडे तर वाचतातच आहेत पण बरेच जण वाचत असतील त्यांना कळेल की उर्दूवर किती गोष्टी मी लिहिल्या आत्ता गेले पाच महिने रोज लिहितो आहे दररोज तर गझलमध्ये ही जी गंमत आहे कविता आणि गझलमध्ये हा सर्वात मुख्य फ फरक आहे कवितेमध्ये एकच कल्पना शेवटपर्यंत असते जसं गदिमा आता गदिमांबद्दल बोलायलाच नको गदिमांच्या पुढे शब्द हात जोडून उभे राहायचे की आम्हाला घ्या आणि त्या गदिमांच्या इतकं सुंदर लिहायचे गदिमा लिहायचे काय म्हणायचं गदिमा पेंटिंग करायचे एक एक गाण्यातनं बघा तुम्ही कोणतंही गाणं घ्या आता मी उदाहरण सांगतो तुम्हाला ते माहिती असेल त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे हे तुम्ही ऐकलं आहे गाणं त्यामध्ये बघा कसं पेंटिंग केले त्यांनी कसे ब्रश एक एक मारतात एक एक फटकारे मारतात आपल्या डोळ्यापुढे ते चित्र उभं राहत आहे गवत उंच दाट दाट वळत जाय पाय वाट बघा डोळ्यापुढे चित्रच राहिलं आपल्या उभं गवत त्या तिथे पलीकडे तिकडे माझिया प्रियेचे झोपडे गवत उंच दाट दाट वळत जाय पाय वाट आंब्याचे एक झाड मध्येच वाकडे त्या तिथे पलीकडे तिकडे किती सुंदर पेंटिंग केलेलं आहे एकेका कडव्यात पेंटिंग आहे कवितेत एकच गोष्ट सगळीकडे सांगितलेली असती गझलमध्ये प्रत्येक शेरात एक कविता असते जरी मी कवींबद्दल बोलत होतो जरी तुम्ही ऐकत होता की मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवित आलो अरे निफाडकर तुम्हाला तर नऊ वाजता सकाळी फोन केला तेव्हा तुम्ही उठला होता आणि काय सांगताय पुन्हा सांगतो मी माझ्याबद्दल बोलत नाही मी सगळ्या कवींबद्दल बोलत असतो म्हणून मी ते शब्द शेर ऐकला आणि तो शेर ऐकल्यावर जे जुने जाणते आहेत त्यांना लक्षात आलं असेल अमर अमरभोपाळी ज्यांनी पिक्चर पाहिला असेल ज्यांना शाहीर लोक आठवत असतील त्यांच्या लक्षात येईल की हा शेर त्यांच्यावर होता एक शेर त्यांच्यावर ऐकवला मी तर एक शेर तुम्हाला जसं सांगितलं तसं की मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी कवी असं करतो हे वेगळ्या पद्धतीने सांगितलं कवी जरी असेल तरी ते मी वेगवेगळ्या गोष्टी सांगितलं अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी तिथं समुच्चयाने सांगितलेल्या असतात प्रत्येक शहरामध्ये एक कविता कम्प्लीट करायची असते अशी गजलची रचना असते त्यामध्ये डिटेलमध्ये तंत्रामध्ये मी जात नाही कारण तंत्राशी तुमचं काही संबंध नसतो कवींचा असतो आणि गझलकार कवी हा जो काही तंत्रावर हुकूमत असतो त्याला त्याचा अभ्यास करावा लागतो तुमच्यासाठी सोपं सांगतो तंत्र काय असतो कारण पूर्वी पंतोजी जे असायचे पिसे म्हणजे साधारणतः मी पूर्वीच्या शिक्षकांबद्दल बोलतोय ते सांगायचे भुजंग प्रयात शार्दूल ते भुजंग प्रयात म्हटलं की अंगोर साप आला का असंच वाटायचं आणि आपण घाबरून हे करायचो तो प्रश्न ऑप्शनला टाकायचो पण तुम्हाला माहिती आहे का भुजंग प्रयात वृत्तामध्ये बघा तुम्ही काय लिहिले तुम्हाला माहिती असलेलं गाणं कोणतं भु भुजंग प्रयात वृत्तामध्ये माहिती असलेला श्लोक पहिल्यांदा कोणी जर म्हटलं तुम्ही तुम्ही कुणची तुमच्यापैकी कुणाला विचारला तुम्ही पटकन सांगताल मनाचे श्लोक सगळे भुजंग प्रयातमध्ये आहेत आणि तुम्ही सांगायला लगेच सुरू करा मनासज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पावी स्वभावे आहे ना रामदासांना एकदा टाळ्या वाजवा आता हे त्यांनी म्हणलेलं जे आहे ते काय नाही फोटो काढायला आलेत वरती तुम्ही काळजी नका करू <laughs> मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरिपावी जे तो स्वभावे असंच म्हणतो ना आपण हीच चाल साधा सर्वसाधारणत आहे है की नाही आता मी हिंदी चित्रपटातलं एक गाणं ह्याच्यावर म्हणतो तुम्ही बघा आहे की नाही भुजंग प्रवृत्तामध्ये ते गाणं इशारो इशारो मे वाले ऐकले ना काश्मीर की गली इशारो इशारो मे वाले बताए हुनर तूने सीखा कहा से। मना सजना भक्ति पं जावे तरी श्री हरी पा आहे ना गंमत उर्दूमध्ये सुद्धा मीटर तेच आहेत वृत्त तीच आहेत पण त्याचा कवींनी अभ्यास करायचा सामान्य माणसांना त्याशी घेणं ते नसतं तुम्ही म्हणला का कधी आजपर्यंत इशारो इशारो मी ऐकताना कोणत्या वृत्त ते हे काही नाही ते कवीसाठी तुमच्यासाठी चांगलं असलं पाहिजे दोन ओळी कवीने ऐकवल्यानंतर तुम्हाला जर तुमची दाद येत नसेल तर तो, तो शेर गेला फसला पाटणी आमच्या एका मित्राने मला एकदा विचारलं की काय मग आज कवी तुमचं आणि कोजागिरी पौर्णिमा आहे मस्त मग तुम्ही बसणारच असाल असं त्याने विचारलं बरोबर आहे कारण साधारणतः कवी बसतात आजकालचे जास्त बसतात त्याने विचारलं तर त्याला ते मी उत्तर दिलं म्हटलं अरे तुला कशाला उत्तर मी देत बसू तुला शेरच तो माझा आणि मी त्याला शेर ऐकूला बघा तुम्ही तुम्हालाही तो तुम्हाला तुम्हाला आवडेल की नाही ऐका मुक्काम करते नेहमी माझ्या घरी <coughs> हा चंद्र आणि हे चांदणे कोजेगिरी पौर्णिमेची रात्र होती ना मी त्याला काय म्हणालो हा चंद्र आणि हे चांदणे घेऊन जा तुमच्या घरी हा चंद्र आणि हे चांदणे घेऊन जा तुमच्या घरी मुक्काम करते नेहमी माझ्या घरी कोजागिरी आता मी ऐकल्यावर जर टाळ्या येत नसतील वा काय येत नसेल तर तो, तो शेर गेला किंवा दुसरं उदाहरण देतो बघा प्रत्येकाला आपल्याला आपल्याला सगळ्यांनी आपण ह्या फेजमधनं गेलेलो आहोत की आपण सगळेजण रात्री झोपलो असं गच्चीवर मस्त किंवा काट टाकून अंगणात झोपलो आणि वरती बघितलं तर असंख्य तारे दिसतात आणि आपला मोह होतो की तारे मोजले पाहिजेत आणि मोजायला लागतो आपण तारे अनेक जणांनी मोजले असतील बरोबर आहे किती जणांनी मोजले हातवर करा हे व्याख्यान म्हणजे असं व्याख्यान आहे गप्पा मारायच्यात मस्त विकी हां मोजले बघा किती हातवर झाले बघा ते बघा शेवटपर्यंत झालेत वा पण तुम्ही कधी हा विचार केला का हो आपण तारे मोजतो तारे काय मोजत असतील त्यांनाही रात्र टाइमपास करायचा असतो ना मी असं म्हणालो रात्र होताच या तार का मोजतील आता पहिली ओळ ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न सुरू आलं काय बरं मोजत असतील जनावर शेत माणसं जंगल पहाड काय मोजत असतील तुमच्या मनामध्ये मी एक ओळख सोडून दिली आणि मी ती दोनदा तीनदा ऐकवली तुम्हाला आहे तुमच्या मनामध्ये त्याचं उत्तर नाही हे असेल का ते असेल का चाललंय मी काय बोलतोय बघा ही क इथं कवी असतो रात्र होताच या तारका मोजती रात्र होताच या तारका मोजती झोपणारे किती जागणारे किती आहे <laughs> की नाही त्यांनी टाइमपास करायचा आहे मी इथं बघतोय झोपणार आहे किती जाग नाही गमतीने बोललोय यासाठी गंमत केली कारण सगळे जेवून आलेत मस्तपैकी त्यामुळे झोपणारे किती असं म्हणा पण झोपले नाही सगळे जागेत आणि सगळे जागेत याचा पुरावा म्हणजे एक जात सगळ्यांनी एक टाळी वाजवा सुरेश भटांसाठी शेवटी हा तेव्हा हे गझलेचं असं समृद्ध दालन आपल्याला सुरेश भटांनी खुलं केलं अनेक चांगले गजल काल लिहू लागले प्रताप पाटीलचं मी तुम्हाला सांगितलंच असे अनेक आहेत श्याम कळसकर आहेत तिकडं गो नगर देवळ्याला गोशी मस्कर म्हणून पोरगा आहे छान लिहितो आहे अनेक लोकं लिहित आहेत नांदेडला बापू दासरे म्हणून आहे बरेच जण आहेत हे सगळे चांगले लिहायला लागले गझल समजून लिहायला लागले ला गजल, ला 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 गजल... हां हे फार महत्त्वाचं आहे गझल समजून लिहिणे गझल काय आहे गझलचा आत्मा काय नकलाकार खूप असतात इथून तिथून नकलाकारांबद्दल मी बोलत नाही अस्सल गझल लिहिणारे जे आहेत त्यांच्याबद्दल बोलतो गझल समजून लिहिणारे फार कमी आहेत अशा गजलकारांना तुम्ही इथं बोलवत जा जसं प्रताप आहे तशा आणखी नावं मी देईल त्यांना तुम्ही बोलवा मला बोलवलं नाही उघाडे तरी चालेल त्यांना बोलवा त्यांना व्यासपीठ द्या आणि तुम्ही तुमची दात घ्या का तुमची दात म्हणतो याचं कारण सांगतो आमचे नाडकर्णी सर होते सुरेशचंद्र नाडकर्णी ते फार चांगले सांगायचे टोनपे ऐका ऐकण्यासारखी गंमत आहे की ते काय म्हणायचे की तुम्ही कशाला दात देता गझनेला दात देता का नाही गझलकाराला दात देता का नाही आणि ते सांगताना ते एक उदाहरण द्यायचे की बघा आता मस्त पाऊस पडतो आहे कालचा सारखा का पाऊस नाही मस्त पाऊस म्हणतोय मी छान हं सुंदर पाऊस पडतो इंद्रधनुष्य पडलेला आहे छान वेळ आहे आणि एक तरुणी एक नवयौवना पावसात भिजत अशी अशी चाललेली आहे आणि मी जर म्हटलं की त्या पोरीला जाऊन पाठीमागणे एक बुक्की माराविषयी वाटते तुम्ही अंतर होगाडे यांना उचला आणि पटकन पुण्याला पाठवून द्या बरोबर आहे ना पण तेच जर मी म्हणलं आ काय पाऊस आहे काय ती सुंदर तरुणी भिजत चालली असं वाटतं तिला आपल्या मिठीत घ्यावं आणि तिची तिचे केस जे आहेत ते आपल्या हाताने टॉवेलनी व्यवस्थित पुसावेत ते अंतर क्या बात हे का म्हणा असं नाडकरनी म्हणायचे मी नाही हां म का म्हणायचे असे का असं होतं कारण मलाही असं वाटलं होतं याला तुम्ही दाद देत असता गझलकाराला देत नसता आणि गझलेला देत नसता तुम्ही तुम्हाला दाद देत असतात म्हणून तुमची दाद तुम्हाला घेण्यासाठी गजलकारांना इथं बोलवत जा हे मला सांगायचं होतं अशा या गजलांचा प्रवास बराच चालू आहे काही गजला मी तुम्हाला त्यातल्या ऐकवणार आहे तंत्राकडे मी गेलो नाही थोडक्यात तुम्हाला तंत्र सांगितलं ज्यांना इच्छुक आहेत ज्यांना काही गजल शिकायची आहे त्यांनी नंतर कार्यक्रमानंतर मला भेटा नंतर आपण बोलू त्या विषयावर गजल शिकू पण आपण गजल ऐकूया एक गजल ऐकवतो नवीन तुम्हाला आवडेल मला खात्री या आहे यासाठी ऐकतोय हे पाणीच आहे पहिली गोष्ट हा नाही <laughs> नाही अनेक गायकांना <laughs> तांब्या भांडं घेऊन बसायची सवय असती पाण्याचं त्यात काय असतं हे नंतरचा भाग आहे तर म्हणून सांगितलं एकतर पाणी आहे आणि हे सारखं पिण्याचं कारण असं आहे हे दोष द्यायचं असेल तर दिनेश कुलकर्णींना तुम्ही धरा कारण त्यांनी जेवण अतिशय चांगलं जीव घातलेलं आहे आणि ते जेवण जेवल्यामुळे कोरडे कोरड सारखी आणि मला सांगितलं संयोजकांनी आल्या आल्या आत्त्यात जेवायचं ते जेवा नंतर मिळणार नाही इचलकरंजीचा दम त्यांनी दिला जेवायला लागलं मला त्यामुळे तर मी हे का सांगतोय जसं मग सांगितलं की जसं नकलाकार खूप असतात गझलची नक्कल करणारे खूप आहेत असली फार कमी आहेत म्हणूनच हे सांगतो कारण आमच्या कवींमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल कवी काही कवी म्हणणारे कवी असे जे कवी असतात ना ओ इतकी घाई असती त्यांना कविता लिहायची सुरेश भटांचं बघा तुम्ही सुरेश भटांनी मालवून टाक दीप चेतवून अंग अंग एक ओळ लिहिल्यानंतर तेरा वर्षानंतर दुसरी ओळ लिहिलेली आहे तेरा वर्ष गेली मध्ये आमच्या कवींना थांबायचं पद्धतच माहिती नाही इन्स्टंट पाहिजे दो मिनिट मे मॅगी तसं पाहिजे आणि ते मॅगी होतं दोन मिनिटं संपून जातात कविता लक्षात राहत नाही म्हणून बघा तुम्ही की कवी जो असतो तो काय करतो तो वर्ण एक पावसाचा थेंब पडायचा अवकाश तो जमिनीवर तिथून खाली येईपर्यंत याची कविता तयार टोंपे एवढी छापा हाय की नाही असं नसतो जीवनातले सगळे अनुभव सुखाचे दुःखाचे आपल्यामध्ये रिचवायचे असतात लोणचं मुरवावं तसं मुरवायचे असतात आणि मग एक एक अनुभव पेश करत जायचा असतो म्हणून मी असं म्हणालो होतो ना दुःखाचा धांडोळा कविता म्हणजे दुःखाचा धांडोळा घ्यायचं नाहीये मला असं दुःख झालं आणि तसं झालं याचा जा। धांडोळा घेत नाही बसायचं ना स्वप्नांचा आढावा स्वप्न पडली स्वप्नात ती आली मग मी तिच्यावर लिहिलं नाही मग काय आहे कविता म्हणजे ती सहज आली पाहिजे ती जशी सहज येईल तशी सहज पेश होती मग ना दुःखाचा धांडोळा ना स्वप्नांचा आढावा ना दुःखाचा धांडोळा ना स्वप्नांचा आढावा ही कविता म्हणजे राजा त्या देवाचा सांगावा ना दुःखाचा धांडोळा ना स्वप्नांचा आढावा हे कुठल्या राधेसाठी दुसरा शेर वेगळ्या कल्पना बघा हे कुठल्या राधेसाठी उगाड्यांसाठी हो हा खासा शहर हे कुठल्या राधेसाठी पांढरी केस ते दाखवतात फक्त हा आहेत <laughs> हे कुठल्या राधेसाठी यमुनेचे व्याकुळ पाणी हे कुठल्या राधेसाठी यमुनेचे व्याकुळ पाणी कृष्णाची काळी जादू कृष्णाची काळी जादू कशी काळी जादू आहे बघा त्याच्या कृष्णाची काळी जादू वाऱ्याचा बनवी पावा ना दुःखाचा दांडोळा ना स्वप्नांचा आढावा आपलं बालपण किती सुंदर होतो ह्या हल्लीच्या मुलांच्या नशिबात फार वाईट गोष्टी आहेत बघा तुम्ही आपलं बालपण कसं होतं जी बालपणाची गोडी ती चिंचा बोरे गेली है ना शाळेच्या बाहेर अशी एक मतारी बसलेली असायची पाच पैशात ती अशी द्रोणामध्ये बोरं द्यायची ते गेलं सगळं अतिक्रमणात तिला उ हाटून टाकलं मोठ्यांचे अतिक्रमण ठेवलीत तिचं हटवलं मग आता काय चित्र आहे आत्ताच्या नशिबात जी बालपणाची गोडी ती चिंचा बोरे गेली शाळेच्या दारापाशी शाळेच्या दारापाशी विकतात आता ते मावा ना दुःखाचा दांडोळा ना स्वप्न आहे ना माव्याच्या पुढे असतात बघा तुम्ही पानपट्टीवर शाळेच्या दारातच असतात ना मुलं खात असतात राहुल देशपांडे याचे वडील राहुल देशपांडे याचे आजोबा नाही सांगत वडील आजोबा वसंतराव वडील यांचं फर्ग्युसनच्या जवळ दुकान आहे ते, ते म्हणले निफाडकर काय सांगायचं तुम्हाला माझ्याकडे दारूच्या दुकानात सर्वात जास्त येणारं जो कोण असेल तर फर्ग्युसन मधल्या हॉस्टेलच्या मुली येतात इतकी वाईट अवस्था आहे शाळांची आणि कॉलेजची काय काय विकला जी बालपणाची गोडी ती चिंचा बोरे गेली शाळेच्या दारापाशी विकतात आता ते मावा ना दुःखाचा धांडोळा अजून एक बालपणीची आठवणली मला त्या एका शेरात मध्ये मांडली मी की बघा बालपण आपलं कसं आहे आपण अजूनही तसे आहोत मी बालपण आला माझ्या थोडेही भुस नाही मी बालपणाला माझ्या थोडेही सोडत नाही मग काय करतो मी थोडीशी फुरसत मिळता थोडीशी फुरसत मिळता मामाच्या जातो गावा ना दुःखाचा दांडोळा ना स्वप्नांचा आढावा ही कविता म्हणजे राजा त्या देवाचा सांगावा ओ आपलं कित्येकांचं बघा तुमचं माझं नशीब काही फार वेगळं नाही आहे आपलं नशीब आणि आपल्या देशाचं नशीब एकच आहे कसं बघा माझी अन या देशाची का एकच रास असावी एकच राशीचे आपण आहोत कसे आहोत तुमच्या लक्षात येईल पटकन पुढच्या ओळीत माझी अन या देशाची का एकच रास असावी शेजारी खोड्या करुणी शेजारी खोड्या करुणी रोज करी कांगावा ना दुःखाचा दांडूळ है ना शेजारचे आपले असेच असतात है ना बरोबर आहे ना <laughs> ते तेच पाकिस्तान सारखेच वाक्यात असतात शेजारी खोड्या करुणी वर रोज करी कांगावा आणि आपल्या जमान्यात खरंच आपला जमाना होता आत्ता एस एम एसचा जमाना बेकार प्रेम बेकार एस एम एसचा जमाना बेकार बघा आपला जमाना कसा होता हृदयाने लिहिले होते ओठांची मोहर होती हृदयाने लिहिले काय माहितीये तुम्हाला हृदयाने लिहिले होते ओठांची मोहर होती ते पत्र तुझे होते की ते पत्र तुझे होते की तो रंगांचा मेळावा ना दुःखाचा दांडोळा ना स्वप्नांचा आढावा ही कविता म्हणजे राजा त्या देवाचा सांगावा आता शेर बघा मी ऐसे काही येथे आयुष्य काढले माझे आत्ता येताना इचलकरंजितली इतकी गर्दी बघितली वाहनं अशी तशी चालवताना बघितली जी पुण्यात आहे तीच परिस्थिती मी ड्रायव्हरला म्हटलं पुन्हा काय वेगळं आहे का इचलकरंजी वेगळी आहे का तशीच आहे म्हणून हा शेर खास ऐकवायला पाहिजे तुम्हाला मी आयसे काही येथे आयुष्य काढले माझे माझं आयुष्य मी काढलं कसं काढलं आयसे आयसे म्हणजे कैसे पुढच्या ओळीत मी आयसे काही येथे आयुष्य काढले माझे एखाद्या आजोबांनी एखाद्या आजोबांनी भर रस्ता ओलांडावा ना दुःखाचा दांडोळा ना स्वप्नांचा आढावा आहे ना ते आजोबा कसे चालतात बघा तुम्ही रस्ता ओलांडताना मध्ये जातात इकडं बघतात तिकडनं वाहन आलं तर परत मागे येतात परत जातात परत मागे येतात घाबरत घाबरत तसं आयुष्य काढतात माणसं मी ऐसे काही येथे आयुष्य काढले माझे एखाद्या आजोबांनी बरं रस्ता ओलांडाबा ना दुःखाचा दांडोळा शेवटचा शेर बरे शेर आहे त्यातले पण मी शेवटचा त्यातला शेर ऐकतो आणि दुसऱ्या गजलीकडे जाणार आहे काय त्यातले वैशिष्ट्य सांगणार आहे बघा आम्ही सगळे व्याख्याती येतो इथं तुम्हाला सगळं व्याख्यान देतो तुम्ही ऐकता छानपैकी खूप रिलॅक्स होता आणि घरी गेल्यानंतर पुन्हा उद्या सकाळी ड्युटीला जायचं आहे अमुक करायचं आहे मुलाची ॲडमिशन आहे अमुक आहे तमुक आहे पन्नास प्रश्न येतात पैशाचे प्रश्न येतात महागाई सगळी झालेली आहे सगळ्या गोष्टी येतात तुमच्या नशिबात माझ्याही नशिबात मग आम्ही व्याख्याते काय करतो पुढच्या शहरात सांगितलं शेवटच्या शहरात या गजलीच्या दुनियेची दुःखे मोठी मी दूर करू ना शकलो जगाची दुःख एवढीच का? मी नाही ग मी थोडीफार एखाद्याची दुःख करू शकेल मी एखाद्याला काहीतरी मदत करू शकेल एवढंच मग काय केलं मग तुम्ही निफाडकरी आयुष्यात देऊन काय केलं गजलाच लिहिल्या काय केलं नाही मी काय केलं सांगतो दुनियेची दुःखे मोठी मी दूर करू ना शकलो मी गजला लिहिल्या कोठे मी गजला लिहिल्या कोठे मी शिंपडला ओलावा ना दुःखाचा दांडोळा ना स्वप्नांचा ढावा ही मी गजल ऐकवली किंवा मग अशी गजल ऐकवली तुमच्या लक्षात आलं असेल गझलचे हे जे प्रकार आहेत त्यामध्ये गझल त्याहमध्ये ऐकवणं म्हणतात जशी मी तुम्हाला माझी ऐकले हसण्याची संधी असुनी ते सारे रडले ह्याला त्याहतमध्ये गझल ऐकून म्हणतात आणि मी गाऊ गाऊन ऐकवली कारण तुम्ही म्हणताल तुम्ही तर निफाडकर गायक नाही आम्ही तर गुलाम अली जगजित सिंग ऐकलेले आहेत मग हे काय ते जे गजल ऐकवतात त्याला तर्ज मे गझल पेश करणं म्हणतात आणि ही जी गझल मी ऐकवली याला म्हणतात तरुणुम मे गजल पेश करणं तरुणुम म्हणजे काय तर गझलकाराला जे काय अल्पस्वल्प का का संगीताचं ज्ञान असेल त्याप्रमाणे तो चाली लावतो या सगळ्या चाली माझ्या आहेत आता एक गंमत दाखवतो तु तुम्हाला माझी चाल आणि गायकाची चाल बघा तुम्ही कशी गंमत आहे एक गायक होता त्यांनी चाल लावली माझ्या गजलेला गझल काय बघा प्रेमात पडल्यानंतर काय होतय गुंतत गेलो आता बघा गुंतत गेलो दोघे आपण प्रेमात पडलो ना गुंतत गेलो दोघे आपण मला न कळले तुला न कळले अशी ओळ आहे गायकाने कशी चाल लावली ती बघा आणि मग माझी ऐकवतो गुंतत गेलो दोघे गे आपण मला न कळले तुला न कळले बरोबर आहे ना अशी त्यांनी चाल लावली आता माझी चाल आहे का मी लावलेली गुंतत गेलो दोघे गे आपण मलान कळले तुलान कळले काय झालं मग दोघं प्रेमात पडले दोघांना कळलं नाही काय झालंय गुंतत गेलो दोघे गे आपण मलान कळले तुलान कळले कसा झाला श्रावण मला न कळले तुला न कळले गुंतत गेलो हो गडे चांगली चालले ना माझी चांगली आहे का कोणती चांगली चाल वाटते तुम्हाला गायकाची माझी बोला हा मायासाठी समाधानासाठी नका म्हणू खरं सांगा चांगली वाटते चांगल्या चालीचाच माणूस आहे मी <laughs> बरे ही गजल ऐकतो तुम्हाला दोन तीन शेर ह्याच्या ऐकवतो गुंतत गेलो दो घे गे आपण काय ए सी कमी करायचं आहे का हां त्यांना सांगा ए सी कमी करा ते करतील बसा बसा तुम्ही <coughs> बसा बसा काय होत नाही गजलेने उभा नव्ह आपण थांबा बसा हा प्रेमाच्याही गजला ऐकवणार आहे मी घाबरू नका सगळ्याच काय आशा नाही ऐकून ही प्रेमाचीच ऐकवतोय तुम्हाला हां करतील त्या गुंतत गेलो दोघे गे आपण मलान कळले तुलान कळले कसा उन्हाळा झाला श्रावण मलान कळले तुलान कळले गुंतत गेलो आपला जमाना त्या शेरात यायच्यातले लिहितो मी शेर भंडारी हां तुझा रेश मी पदर उडावा है ना असं होत होतं ना आता मुली ओढणीच घेत नाही त्यामुळे काय पदर बिदर शब्दच गेले <laughs> तुझा रेष मी पदरवडावा माझ्या पाशी तो थांबावा <laughs> आता बघा गजलेची गंमत मला न कळले तुला न कळले आहे है।, है ना दोघांना कळलं नाही अशाच घटना लिहायच्या आहेत तिचा पदर उडाला तिला कळलं ना ह्याच्यापाशी थांबलाय तिला कळलं का नाही याच्यापाशी थांबलाय पण तिचाच पदर आहे हेही याला कळत नाही म्हणजे काय गंमत आहे पण काय झालं तुझा रेश मी पदर उडावा माझ्या पाशी तो थांबावा वाऱ्याचे ते उन्हाड धोरण मलान कळले तुलान कळले गुंतत गेलो धोरणं काय फक्त सरकारची नसतात वाऱ्याचही असतात वाऱ्याचे ते उन्हाड धोरण मलान कळले तुलान कळले गुंतत गेलो पुढचा शेर बघा उघडे असं छत्तीस वर्ष संसार केलं की लिहितं येतो बघा असं रागाच्या यात उगात आपण परजत बसलो नवरा बायकोची भांडणं होतात सगळ्याच नवरा बायकोच्या आहे की नाही माझी बायको इथे तरी मी सांगतो होतात बिघडत नाही होऊ द्या प्रेम तेवढंच पाहिजे पण है ना रागाच्या या उगाच आपण परजत बसलो जीवन म्हणजे नसे रणांगण मला न कळले तुला न कळले गुंतत गेलो माझी बायको ती मला ही गजल फार आवडती तुमची ह्यात तरी तुम्ही कबूल केले की के मला न कळले <laughs> <laughs> पुढचा शेर बघा रोमॅन्टिक आहे जरा हनीमूनची पहिली सकाळ आठवा हनीमून गेल्यानंतर पहिली सकाळ शेर बघा गजलीचे गमती असतात मी सांगतो म्हणजे तेच अर्थ घ्या असं नाही जसं आत्ता मी ऐकलो आमच्या एका मित्राला ऐकवलं होतं तो, तो म्हटला मन म्हणे अरे तू म्हणतोस की नवरा बायकोच्या भांडांवर हा शेर लिहिला आहे अजिबात नाही हा शेर हिंदू मुसलमानांच्या दंगलीवर आहे रागाच्या या तलवारींना उगाच आपण परजत बसलो जीवन म्हणजे नसे रणांगण मला न कळले तुला न कळले गुंत आहे ना हिंदू मुसलमानच्या दंगलीवर पण आशेर होतं पण एक गंमत असली आता आणि म्हणून नंतरची पाठ कशी बघा स्वप्ना नामी आवरले दुलईची तू गडी गातली दोघांनी आपापली कामं केली मी स्वप्नांना आवरले आणि तिने दुलईची गडी घातली मग काय झालं असं जे दोघांना कळलं नाही स्वप्नांना ना मी आवरले दुलईची तू गडी गातली पलंग सोडत नवते पैंजन पैंजण मला न कळले तुला न कळले गुंतत गे वाजवा तुम्ही काय घाबरू नका कशाला अर्ध शेजारी कशाला बघायचं आहे हा वाजवतो का नाही जी। तो वाजवतो का बिंदास वाजवायची आपल्याला जिथं वाटेल तिथं वाजवायची बिंदास हां ही मैफल आहे व्याख्यान नाही व्याख्यान द्यायचं असेल तर मी अगदी सांगे गजल अरबी म्हणणं आपल्या भारतात आली आणि असं त्याला काय सुतकी चेहरे घेऊन बोलणं फार सोपं असतं पण एवढं आयुष्य सोपं नाही हे जरी खरं असलं तरी लक्षात घ्या आयुष्य आनंददायी आहे आणि ते अधिक आनंददायी बनवण्याचं काम आपलं आहे है ना त्यामुळे मस्त जगावं मस्त सांगावं मस्त ऐकावं मस्त बोलावं एखादा सुंदर चित्रपट पाहावा एखादा सुंदर पेंटिंग पाहावं आयुष्य सुंदर करावं त्यामुळे गझल हा काव्य प्रकारच असा आहे आणि त्याच्या अशा गमती आहेत मी एका इगतपुरीला गेलो होतो एकदा पोलीस कल्याण निधीच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो तिथं माझा कार्यक्रम झाला तुमच्या तासगावलाही तिकीट लावून झाला होता तिथं तर त्याची वाटवण माझ्याकडे चांगली आहे पण सांगायचा उद्देश की असे अनेक ठिकाणी कार्यक्रम करतो इगतपुरीला मी कार्यक्रम गेलो होतो पोलिसांच्या कल्याण निधीसाठी आता पोलीस कल्याण निधी आपल्याला माहिती पत्रकारांना पोलीस कल्याण निधीच्या ह्याला मी गेलो आणि तिथं कार्यक्रम करायला मी ऐकत होतो एक एक गजल ही प्रेमावर ही बायकोवर आहे ही प्रियसीवर आहे असं करत करत ऐकत गेलो मग होगाडींसारखा एखादा उठला आणि तो म्हटला काय तुम्ही ऐकवताय दिनेशरावांचंद माझं इतक्या वर्षाची मैत्री आहे आणि तुम्ही आमच्यावर काही ऐकवत नाही मग मी त्यांच्यावर दोन शेर ऐकवले होते मी असं म्हणालो मित्र म्हणजे काय असतो बघा तुम्ही मित्र म्हणजे कार आपण उर्दूमध्ये किंवा इतर काव्यामध्ये आपण ऐकलं मित्र म्हणजे तो जो पाठीत खंजीर खूप असतो मित्र म्हणजे तो जो आपली प्रेयसी पळून तियेशी लग्न लावतो असल्या काहीतरी ठोकळ ऐकलेले आहेत पण खरंच असा असतो का हो शंभर मित्र असतील आपल्याला शंभर आयुष्यात पहिली ते आत्तापर्यंत तर त्यातले खरंच मित्र म्हणावे जी मित्र म्हणजे जीवाला जीव देणारा जो असतो असा मित्र जो असतो असे किती असतात तर पंच्याण्णव असतात आणि पाच मित्र असे वाईट काहीतरी वागतात आपण त्या पाचांवरच खूप लिहितात कवी पंच्याण्णववर लिहित नाही मी पंच्याण्णवसाठी लिहितो म्हणून मी असं म्हणालो हां वाज मी असं म्हणालो की मित्र कसा असतो तो भांडत नाही का भांडतो पण कसा असतो बघा भांडून या रगेला नाही रगेल तो रगेल नाही आहे तो तो कसा आहे बघा पुढच्या वेळी भांडून या र गेला नाही रगेल तो लक्षात चूक येता मागे वळेल तो ही टाळी मित्रांसाठी आहे बरोबर आहे तुमच्या मित्रांसाठी भांडून यार गेला नाही रगेल तो लक्षात चूक येता मागे वळेल तो त्याच्या ऋणात माझे आयुष्य चालले त्याच्या ऋणात माझे आयुष्य चालले आभार मानले तर आता चिडेल तो आभार मानले तर आता चिडेल तो बरीच मोठी गजल आहे पण शेवटचा ऐकवतो त्यातला तुम्हाला नुसते एक एक पिसेस ऐकवतोय मी इगतपुरीकडे आपल्याला जायचंय मी ते सांगणार आहे मग तर तो भांडून यार गेला हां यामध्ये एक शेत तुम्हाला चांगला तो पण ऐकवतो पण तो, तो मस्त कारण आत्ता ऐकवलंच पाहिजे कारण राव अमुक अमुक तमुक तमुक पिक्चर येतात नाही आता खूप सिरियल येतात ते मी हे लिहिलं होतं तेव्हा असले काही पिक्चर पिक्चर नव्हते पण मी तेव्हा लिहिलं होतं तेव्हा कारगिलचं चा युद्ध चालू होतं कारगिलचं युद्ध याचा अर्थ लक्षात घ्या सर्वात अवघड युद्ध भारताचं ते होतं बाकीची युद्ध जमिनीवर समोरासमोर होती आकाशात समोरासमोर होती हे युद्ध असं होतं की तिथून वर्ण मारा पाकिस्तानी करत होते आणि खालनं आपले जवान उत्तर देत होते मी ही गजल लिहित होतो मला एका मित्राने प्रश्न विचारला काय होणार आपलं म्हणलं जिंकणार आपण तो म्हणलं एवढी खात्री कशी काय तुझा काय संरक्षणशास्त्राचा अभ्यास नाही आहे म्हणलं नाही आहे पण माझा माणसांचा अभ्यास जास्त आहे तो आणला कसं काय आणि मला एक शेर सुचला मी तोही लिहिला तो, तो भारतीय आहे नक्की लढेल तो आता भारतीय आहे लढेल तो ह्यात काय गंमत नाही काय गंमत नाही आहे पुढच्या ओळीत गंमत आहे भारतीय आहे म्हणजे काय आहे खालच्या ओळीत त्याचं स्पष्टीकरण आहे तो भारतीय आहे नक्की लढेल तो डोके जरी उडाले शत्रू टिपेल <प्राँगा> तो मी मित्रांवरचा असे ऐकत होतो मतेसला शेवटचा शेर हो खास करून तुम्हाला ऐकवतोय की मित्र कसा आहे हा तुमच्यासाठी तुमच्या दिनेशच्या मैत्रीसाठी हा तुमच्या दोघांच्या भांडून या रगेला गेला नाही रगेल तो लक्षात चूक येता मागे वळेल तो खांद्यावरून त्याच्या जाई नये कदा खांद्यावरून त्याच्या बघा आपल्याकडे अहवनि नव नवमी नु, असते है ना कोणतीही बाई म्हणती की मला सौभाग्य अलंकार असतानाच मरू दे इतक्या दर्जाचं मैत्रीला आपण ठेवलेलं आहे खांद्यावरून त्याच्या जाई न एकदा घ्या सावरून त्याला जेव्हा रडेल तो भांडवू या रगेला गेला नाही रगेल होतो तो मित्र गेला म्हणजे हा मग तोंडपे म्हणतील अरे गेले का निफाडकर बरं आलं बातमी मिळाली चला एक बातमी लिहून टाकेल इतकं होणार नाही मित्र म्हटल्यावर कुठेतरी आत कालवा कालव होईल आणि वाटेल की नाही हे झालं हे चांगलं झालं नाही खांद्यावरून त्याच्या एक जाईने एकदा कदा सावरून त्याला चिंब रडेल तो असं मित्रांवरची गजल ऐकून तर एक हवालदार उठले इगतपुरीला ते म्हणले अहो तुम्ही सगळ्यांवर लिहिलं मित्रावर लिहिलं बाईकवर लिहिलं सगळं सांगितलं आमच्यावर काही लिहिलं का नाही म्हटलं लिहिलंय मग ऐकत का नाही अजून किती वेळ झाला तुम्ही ऐकवतच नाही हो म्हटलं ऐकत नाही काय कारण ना आहे अटक होईल याची भीती वाटते म्हटलं मला नाही नाही ऐकू ऐकवा तुम्ही पाहुण्या ऐकायला काय हरकत नाही म्हणलं अहो मी माझ्याशी ती गजल ऐकवली ना मी जसे बोलतो तसे होते मी जसे बोलतो तसे होते ईश्वराचे किती हसे होते हां तिला आम्ही दाद पण दिली चांगली गजल ती मग त्यात काय त्या गजलेमध्ये एक शेर होता तो ऐकवला नाही मी तुम्हाला तो आता ऐकवतो मी जसे बोलतो तसे होते ईश्वराचे किती हसे होते जाहली बोंबन त्या चोरीची जाहली बोंब न त्या चोरीची पोलिसांचे तिथे ठसे होते तुला अजून काय लिहिलं म्हटलं अजून एका गजलेमध्ये लिहिलेलं ले आहे हास्य क्लबमध्ये आम्ही हा शेर जास्त पॉप्युलर आहे तो असा हसण्याचा तुम्ही प्रचार करा कुठल्या तरी पुढाऱ्याचा प्रचार करण्यापेक्षा हसण्याचा करा हासण्याचा yup, तुम्ही, तुम्ही प्रचार करा का करा पुढच्या ओळीत सांगतोय हासण्याचा तुम्ही प्रचार करा वेदनेचा समुद्र पार करा हो हासण्याचा तुम्ही प्रचार करा वेदनेचा समुद्र पार करा त्यामध्ये सुद्धा एक शेर होता पोलिसांवर तो ऐकवतो आता हासण्याचा तुम्ही प्रचार करा वेदनेचा समुद्र पार करा मग कसे घर भरेल सोन्याने मग मग म्हणजे कधी पुढच्या वेळीच सांगितलंय मग कसे घर भरेल सोन्याने एक मुलगा हवालदार करा है की नाही मुलगा हवालदार झाला की सगळं घर नुसतं तेव्हा असं अनेकच ऐकवलं ऐकूया पण तरुण पोरं खूप आहेत आज मला डीडींनी सांगितलं की तरुण वर्ग कमी येतो पण तरुण प्रचंड आलेले आहेत आणि त्यातनं जे पांढरे केस आहेत पण तरुण आहेत असेही खूप आहेत तेव्हा तरुणांसाठी ऐकवतो बघा ही गजल रोमॅंटिक गजल आपल्याला ऐकवतो हा गजल अशी थोडे अमृत आणि गुलाब जल थोडेसे मध थोडे अत्तर सगळं थोडं थोडं आहे कशात आहे काय आहे बघा आणि गम्मत तुम्हाला मी सांगितलं ना की शब्द शब्द प्रभू जे असतात त्यांच्या पुढे शब्द उभे राहतात हा जोडून तसं शब्द तुम्ही बघितलं पेंटिंग कशे करता, गदीमा, कसे करतात गदिमा असं अनेक गोष्टी होतात गझलमध्ये कवितेमध्ये सगळ्यात गोष्टी येतात कवितेमध्ये नृत्य पण येतो भरतनाट्यम अमु बघा कसं येतो बघा मी आता तुम्हाला असं ऐकवलं पण तसं लईत ऐकवलं की तुम्हाला कळेल थोडे अमृत आणि गुलाब जल थोडेसे मद थोडे अत्तर असं ऐकवण्यापेक्षा मी जर असं ऐकवलं तर तुम्हाला कळेल थोडे अमृत अन गुलाब जल थोडे से थोडे अत्तर है ना भरतनाट्यमचे तुम्हाला ज्यांना कथक करतात त्यांना माहिती आहे काय आहे प्रत्येक थोडं थोडं आणि कशात आहे काय आहे पुढच्या वेळी थोडे अमृत अन गुलाब जल थोडे से थोडे अत्तर देवाने या तुला घडविले देवाने या तुला घडविले माझ्या खातर इतके सुंदर थोडे अमृत अन गुलाब जल थोडे से मत थोडे अत्र देवाने या तुला घडविले माझ्या खातर इतके सुंदर किती सुंदर किती सुंदर बघा इतके सुंदर किती इतकी सुंदर आहे कि सहा सहा ऋतूंनी आप आपले दाग दागिने तुला अर्पिले सगळ्या ऋतूंनी आपापले आप दागिने दिलेत म्हणून मी बायकोला नेहमी गजल ऐकवताना सांगतो हात यासाठी शेर लिहिला मी की पीएनजी मध्ये जात जाऊ नको थोडे अमृत आणि जल थोडेसे का जाऊ नको बघा सहा ऋतूंनी आप आपले दाग दागिने तुला अर्पिले सहा ऋतूंनी आप आपले दाग दागिने तुला अर्पिले तेव्हापासून चांदीचे हे पैंजन पडते काळे ठिक्कर बघा तुम्ही सोनं काळं पडत नाही चांदी काळं पडते चांदी का काळी पडती ती जळती सौंदर्यावर म्हणून काळ पड़ती, सहा ऋतूंनी आप आपले दाग दागिने तुला अर्पिले तेव्हापासून चांदीचे हे पैंजन पडते काळे टिक्कर, आणि भोई कुठली नजरेवरती मदनाने तो बाण रोवला भोई नाहीये मदनाचा बाण आहे मदन रती तुमच्या लक्षात येईल पुढे भुई कुठली नजरेवरती मदनाने तो बाण रोवला रती म्हणाली मादकतेला रती आणि मादकता या दोन गोष्टी वेगळ्या आहेत त्या, दोगी भाही ने। त्या दोगी गप्पा मारतायत त्या दोघी बहिणी आहेत त्या दोघी गप्पा मारतात मैत्रिणी आहेत काय असेल ते त्या दोघी गप्पा मारतात रती तिला सांगते मादक तिला काय सांगते बघा भुई कुठली नजरेवरती मदनाने तो बाण रोवला रती म्हणाली मादकतेला राहा सुखाने हे तुमचे घर ती किती मादक आहे ती किती सुंदर आहे तर ती इतकी सुंदर आहे ती किती सुंदर आहे बघा भुवई कुठली नजरे भरती मदनाने तो बाण रोवला रती म्हणाली मादक तेला रहा सुखाने हे तुमचे घर तुला पाहुनी दूर पळाल्या माझ्या चिंता व्यथा काळजी आहे ना पत्नीला पाहिल्यानंतर असं होतं ना हा नाही तर घरी जाऊन येतो सांगायला <laughs> तुला पाहुनी दूर पळाल्या माझ्या चिंता व्यथा काळजी तुला पाहुनी दूर पळाल्या माझ्या चिंता व्यथा काळजी तुला पाहुनी सुखही आले तुला पाहुनी सुखही आले आपल्या दारी मुलांबरोबर सुखसुद्धा एकटं आलं नाही आपल्या घरी मुलांना घेऊन आलं तुला पाहुनी दूर पळाल्या माझ्या चिंता व्यथा काळजी तुला पाहुनी सुखही आले आपल्या दारी मुलांबरोबर आणि शेवटी बघा शेर सारे काही तुझे निराळे गोड गुलाबी हवे हवेसे सारे काही तुझे निराळे गोड गुलाबी हवे हवेसे पण हृदयावर हक्क सांगण्या पण हृदयावर हक्क सांगण्या गेलीस बाई तू माझ्यावर तू माझ्यावर हां वाजव काही घाबरू नको वाजव वाजू टाळ्या जोरात थांबतो ना मी दोस्त सर हां <coughs> तेव्हा गझलमध्ये एक विषय आला तरी तो वेगवेगळ्या अंगाने येत असतो गझलमध्ये वेगवेगळे वेग वेग विषयसुद्धा येत असतात अशा गजलीची ही वाटचाल आणि अशी चालत आहे जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की गजलमध्ये लिहायला कठीण काय तर वृत्तांमध्ये लिहायची आहे आता मी तर गंमत गेली दोन शेर ऐकवतो आणि मी थांबणार आहे त्यानंतर कारण तुमची मला माहिती आहे व्याख्यानाची वेळ संपलेली आहे आणि मी हा शेर ऐकवणार आहे मग थांबणार आहे मी तर अनेक वृत्तांमध्ये लिहिल्या त्या तर काय विशेष नाही आहे वृत्तांमध्ये लिहिता लिहिता आणखी कमी शब्दामध्ये गझल कमीत कमी शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला मी असं बायकोबद्दल म्हटलंय बघा ओघाडे हो काळं जाला जाळ ते ती बघा तीनच शब्द आहेत काळं जाला जाळं ते ती है ना आता तीमध्ये शेवटी यमक म्हणतात त्याला ज्याला रदीफ म्हणतात तो तर खालच्या ओळीत येणारच आहे काफिया म्हणतात जाळते टाळते काहीतरी येणारच आहे मग एक शेरेन मला तुमची दाद घ्यायची एक शब्देन मला तुमची दाद घ्यायची आहे मी असं म्हणालो काळ झाला जाळते ती मग भंडारी म्हणा त्यात काय विशेष आहे माझी बायको काळ झाला जाळती की काय तुमचीच जाळती का फक्त मी त्यांना पुढच्या ओळीत उत्तर देतोय काळ झाला जाळते ती काळ जाला ती अन मला ओवाळते ती काळ जाला जाळते ती अन् मला ओवाळते ती फूल मी देऊ न शकलो फूल म्हणजे काय फूल हे कवितेमध्ये येतो तेव्हा सुखाचं प्रतीक म्हणून येतो कोणत्याही नवऱ्याने कोणत्याही अंडरलाईन कोणत्याही नवऱ्याने बायकोला हे बोलूच नये मी तुला सुख दिलेलं आहे बरोबर आहे ना बायकांनी तरी टाळ्या ह्याच्यावर वाजवल्याच पाहिजे हा असला तरी चालेल टाळी वाजल्या का द्यायचं नाही कारण तिच्या ती जे त्याग करते ती अख्खं घरदार सोडून आपल्या घरी येते आपल्या घरातली होते आपल्या मुलांना जन्म देते त्यांचं पालन पोषण करते आपण बाहेर भटकत राहतो ती मृत्यूची लढाई खेळ खेळते आणि मुलाला जन्म देते हे सगळे तिचे त्याग पाहिल्यानंतर आपण बंगला गाडी काही दिलं तरी फिके त्यापुढे मग मी माझ्या बायकोला मी नाही दिलं सुख मी काय तुमच्यासारखाच आहे माणूसच आहे शेवटी मी काय वेगळा नाही मग मी फूल म्हणजे काय सुख दिलं नाही मग काय झालं काळ झाला जाळत ती आणि मला ओवाळते ती फूल मी देऊ न शकलो फूल मी देऊ न शकलो जे दिले ते माळत येते मी काटा दिला असेल तर ती काटा माळेल आहे की नाही मी पेन दिला असेल तर ती पेन माळेल फुलाप्रमाणे पण ती तसं करून तो दिवस साजरा करेल काळं झाला जाळत येते आणि मला ओवाळत येते आत्ता खूप बायकांच्या आल्या तर पुरुषांच्या टाळ्या पुढच्या शिराला येणार आहे कारण बायका इतक्याही सोप्या नसतात कशा असतात बायका अन मला वळत येत शब्द गेला वाकडा तर शब्द गेला वाकडा तर बोलणेही टाळत येते काळ झाला जाळत येते मित्रांनो अशा गमती करत करत शेर शेरांच्या या गमती तुम्हाला सांगितल्या उर्दूमध्ये खूप छान लिहिलेलं आहे सुरेश भटांनी छान लिहिलं आहे प्रतापसारख्या अनेक गझलकारांनी चांगल्या गजला लिहिलेल्या आहेत अशा अनेक गजला मी तीन तास तीन तास असं म्हणतो मी खरं नाशिकमध्ये मी सहा तास कार्यक्रम केला होता हातात माझ्या कागद नसतो याचं कारण सगळ्या गजला इथं आहेत इथं नाही आहेत इथं आहेत हिंदीतल्या किती गजला ऐकू तुम्हाला कोण म्हणजे तुम्ही बा थांबा कोण आहे तो प्रश्न विचारणार तर राहून बोला यस yes, उबेरा नाव सांगा तुमचं काय हां अरे श्रेष्ठी आहात आपण पण श्रेष्ठी प्युअर हिंदीतली ऐकू का प्युअर उर्दूतली ऐकू कारण तुम्हाला जे वाटतं हिंदी म्हणजे तुमच्या मताने ती उर्दूची ऐकायची आहे ना जगजित सिंग वगैरेच्या ऐकल्या आहेत ना तुम्ही मग त्या उर्दूच्या ऐकलेल्या आहेत तुम्ही बरोबर आहे प्युअर हिंदीचं ऐकायला लागलं तर ते ऐकता येणार नाही कारण प्युअर हिंदी खूप कठीण आहे आणि आपल्याला वाटतो म्हणजे अर्थात जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी नाही आहे आणि मी ज्याच्यावर पी एच डी करतो आहे आत्ता दुष्यंत कुमार त्याच्यात मी तुम्हाला कितीतरी शेअर ऐकवतो कितीतरी गजल ऐकवतो त्याची एक गजल आहे बघा ऐकवतो चला तुम्हाला ऐकायची ते तर दुष्यंत कुमार काय म्हणतो आहे बघा गंमत बघा मै हूं, बिछाता हूं मी ज्याला अंथरतो पांघरतो है ना कशाला अंतरतोय दुष्यंत कुमार कशाला पांघरतोय बघा मैं जिसे ओढता हूं, बिछाता बिछाताहू ओ गझल आपणता ती गझल ऐकतो म्हणजे बघा गजलची किती ताद्यात पावला येतो कि अंतरतो आणि पांघरतो गजल तो त्याच्यातच राहतो मै हूँ वो गजल ओ गझल हूँ आणि नवीन प्रतीक कशी दुष्यंत कुमार आणतो की रेल्वे उभं राहिल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल हा अनुभव तुम्ही घेतला असेल पण बघा कसं लिहितो मै जिसे ओड़ता हुँ, बिछाता बिछाताहू ओ गझल सुनाता हूं तू किसी रेल सी गुजरती हो नाराज झालीस माझ्यावर माझ्याकडे न बघता समोरून निघून जातेस हस सुद्धा नाही बघतही नाही पटकन निघून जाते किती पटकन निघून जाण्याला त्यांनी रेल्सी असा शब्द वापरलाय रेल्वे सारखी जातेस जा रेल्वे सारखी पण माझी अवस्था काय होते बघ तो म्हणतो तू किसी रू रेल सी गुजरती हो तू किसी रेल सी गुजरती हो मै किसी पोलचा थरथराता धर हूं बघा तुम्ही रेल्वेच्या पुला रेलवे तो पुल थरथरत तसा तो, मी थरथरत रह तू तो। तो किसी रेल सी गुजरती हो मैं किसी पुल सा थर थर आता हूं एक घना जंगल है तेरी आंखों में डोले किसी काल तो तू प्रेयसीला घना जंगल है तेरी आंखों में मैं जहां राह भूल जाता हूं घणा जंगल है तेरी आंखों में मैं जहां राह भूल जाता हूं एक बाजू उखड गई जब से आपण छोट्या छोट्या गोष्टींची दुःख करतो आज एसटी चुकली आज दूधवाला आला नाही कामवाली बाई आली नाही फालतू गोष्टींची दुःख करतो आणि जेव्हा एखादा अपंग जेव्हा हिमालय चढतो तेव्हा कळतो काय दुःख असतो आणि त्या दुःखावर मात कशी करायची असते तो म्हणतो माझी एक बाजू उखडली गेली आहे एक हात निखळलाय निखळू दे एक घणा जंगल है तेरी में। मैं जहां राह भूल मे हूं एक बाजू उखड गई जब से और ज्यादा वजन उठाता हूं ही दुष्यंत कुमारची ताकद आहे हा दुष्यंत कुमार हिंदी मधला कवी आहे पण त्याने आपल्या मध्ये त्यांनी जे प्रस्त ते जे मनोगत लिहिलेलं आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की मला माहिती नाही मी हिंदीत लिहिल्या गजला की मी उर्दूत लिहिल्या मी हिंदुस्तानच्या आम लोकांच्या बोलचालीत लिहिलेल्या आहेत गजल हिंदी नसते गझल उर्दू नसते गजल मराठी नसते गझल कोणत्याही भाषेच्या मालकीची नसते गझल ही ज्याला हृदय आहे त्याचीच असते म्हणून मी प्रार्थना अशी शेवटी करतो बरेच शेर आहेत तुम्हाला सगळे नाही ऐकणार पण मी अशी एक प्रार्थना केली जगाने नुसतं भारतातल्या महाराष्ट्रातल्या मराठीच्या इचलकरंजीच्या लोकांनी नाही जगाने काय प्रार्थना केली बघा शेरामध्ये जगाने उरी जी धरावी गझल सांभाळून ठेवावी जी गझल उरापाशी आपल्या उरापाशी कपाटात नाही उरापाशी जगाने उरीजी धरावी गजल, जगाने उरी उराशी धरावी गजल अशी एक मजला सुचावी गजल. मला फार गजला नाही लिहायच्या नकोच लेला. एकच गझल मी लिहिन पण प्रत्येकाच्या हृदयापाशी ती असली पाहिजे तर त्या गजलेची खरी महंत आहे अशी प्रार्थना मी करतो तुम्ही सगळ्या जणांनी इतक्या शांतपणे आणि छान पद्धतीने ऐकलं खूप ऐकवण्यासारखं आहे नुसतं सुरेश भट या विषयावर तीन तास हातात कागद न घेता मी ऐकू शकतो नुसतं मी नाशिकचं तुम्हाला सांगितलं नाशिकला सहा तास कार्यक्रम चालला होता सहा तास ऐकवल्या होत्या प्रश्न त्याचा नाही समोरच्याची कॅपॅसिटी कशी आहे त्याच्यावर मी ऐकतो आत्ता नाट्यग्रहाचा आपण लक्षात वेळ लक्षात घेता लक्षा आपण थांबूया साडे अकरा वाजलेले आहेत मला साडेअकराला जो वेळ दिला होता साडे अकरा पाच झालेले आहेत आपण सर्वांचे मी आभार मानतो ह्या सगळ्या संस्थांचे आभार मानतो मनोरंजनचे आभार मानतो होगाड्यांनी दोन वर्ष पाठपुरावा केला याचा आभार मानतो फक्त एक शेर आणि तुमच्यासाठी दोन शेर ऐकवतो हो म्हणजे ते पूर्ण होऊन जाईल <coughs> मी असं म्हणालो आहे एकमेकांना विसरणे शक्य नाही <coughs> तुम्ही मला विसरणार नाही मी तुम्हाला विसरणार नाही एकमेकांना विसरणे शक्य नाही ही नशा आता उतरणे शक्य नाही ही नशा इथे शब्द फार महत्वाचा आहे कारण दारूची नशा सकाळी उतरते दा म्हणजे मी पित नाही मला माहिती नाही पण अनुभव सांगतो लोकांचे हा दारूची नशा त्याला काहीतरी असं विशिष्ट पेय दिलं पेरू दिला की उतरते गझलेची नशा उतरतच नाही म्हणून मी असं म्हणालो एकमेकांना विसरणे शक्य नाही ही नशा आता उतरणे शक्य नाही मी जगी उरणारही नाही परंतु कोण इथं अमरपट्टा घेऊन आलो आहे मी पण नाही आलो तुम्ही पण नाही आलाय कधी ना कधी जायचं आहे आज किंवा उद्या एकमेकांना विसरणे शक्य नाही ही, ही नशा आता उतरणे शक्य नाही या जग मी जगी उरणारही नाही परंतु मी जगी उरणारही नाही परंतु काय गजलेतून उरणे शक्य नाही देखावे बघण्याचे वयनिगून गे

गेले ते उडून रंग उरले हे फिकट संग रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे असं ऐकत होते ना आता एक त्यांची गजल तुम्ही न ऐकलेली ऐकवतो तुम्हाला <coughs> तू माझा गीता डवर दूर ड झाड डवरलेलं असतं ना तशी माझी आठवण आली की तू डवर कुठे डवर दूर तू तु तुझ्या घरी असशील तिकडं डवर हे ना असं म्हणतात आणि काय कर गजलेमध्ये चमत्कारच असतो असं नाही आहे बघा यात तुम्हाला आंधळ आढळलेलं मतल्यामध्ये पहिल्या दोन ओळींच्या याला मतला म्हणायच्या तू माझ्या गीतानी डवर दूर माझा झाम घम घमता बहर दूर तू माझ्या गीतानी सुरेश भटांच्या कल्पना काय असायच्या बघा आपण सगळे खुर्चीवर बसलो मैदानात बसलो काही कल्पना वापरतो सुरेश भट कुठे बसतात बसलो मी जन्माच्या पारावर जन्माच्या पारावर क्या बात आहे बसलो मी जन्माच्या पारावर आम्ही पारावर बसून नुसत्या चकाट्या पिटतो गप्पा मारतो आज संजय राऊत काय बोललान सोमय्या काय बोललान गोमय्या काय बोलला सुरेश भट जन्माच्या पानावर बसता ते कशा करता बसलो मी जन्माच्या पारावर तुझसाठी भीर भीर ते नजर दूर, तू माझ्या गीतानी डबर दूर थकले का पाय तुझे वड्यात थकले का पाय तुझे एवड्यात झगमग ते स्वप्नांचे नगर धूर तू माझ्या गीतानी डबर दूर, दूर। आणि शेवटचा बरेच शेअर आहेत पण शेवटचा ऐकू तुम्हाला तू माझ्या गीतानी माझान रात्रीचा मी जर असा ऐकवत बसलो तर हा शेर मला दहा वेळा ऐकावं लागेल माझान रात्रीचा काय दोष मा रात्रीचा काय दोष बघ झाला शेवटचा गजर दूर गजरदूर गीता धन्यवाद